हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं थिअरी ऑफ स्ट्रक्चरच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, हे आपलं थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं फर्स्ट सेशन आहे, तर यामध्ये आपण काही बेसिक्स गोष्टी डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर जो नेक्स्ट सेशन असणार आहे त्यापासून ॲक्च्युली सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. ओके, बघा मित्रांनो, याच्या अगोदरचं जे सेशन होतं आपलं किंवा लास्ट जे सेशन होतं त्यामध्ये आपण बेसिकली काय केलं की जो थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा तुम्हाला सब्जेक्ट आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फोर्थ सेमिस्टरमध्ये, बरोबर, तुमचा आय स्कीम पॅटर्न चालू आहे विथ इफेक्ट फ्रॉम द 2017-18. तर हा जो आय स्कीम पॅटर्न आहे त्यानुसार तुमचा जो काही थिअरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे त्याचं तुमचं ड्युरिंग द सेमिस्टर कशाप्रकारे इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे हे आपण पूर्ण तिचं स्कीम समजून घेतलेली आहे. मग टीचिंग स्कीम असेल किंवा एक्झामिनेशनची स्कीम असेल, त्यानंतर कोणते बुक्स तुम्ही रेफर करू शकता, स्टँडर्ड रेफरन्स बुक, ते आपण बघितलं. त्यानंतर कशाप्रकारे तुमचा पेपर सेट केला जातो एंड सेमिस्टर एक्झामिनेशनचा, जी की 70 मार्क्सची तुमची एक्झाम असणार आहे, ते पण आपण तिथं डिस्कस केलं, बरोबर. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी हे सेशन बघितलं नसेल तर या अगोदर ते सेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल की जो थिअरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे त्यामध्ये पूर्ण सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या आहे. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर आयडिया येईल की कोणकोणत्या एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, कशा प्रकारे तिथं टीचिंग स्कीम आणि एक्झामिनेशन स्कीम असणार आहे. ओके, आणि कोणकोणते युनिट्स आपल्याला तिथं स्टडी करायचे आहे, साधारणतः 6 युनिट्स आहे आपण बघितलं. त्यानंतर कोणत्या युनिट्सवरती किती मार्क्सचं वेटेज आहे ते पण आपण बघितलं. तर त्यामध्ये जे 6 युनिट आहे ते आपण 1 बाय 1 डिस्कस करणारच आहोत. तर जे फर्स्ट युनिट आहे त्याला आपण नेक्स्ट सेशनपासून स्टार्ट करणार आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, जो सब्जेक्ट आहे तुमचा थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट स्टार्ट करण्या अगोदर तो सब्जेक्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, काही बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण अगोदरचे जे सब्जेक्ट आहे ते तुम्ही कसे लर्न केलेले आहे ते मला माहीत नाही आहे, त्यामुळे मी इथं असं अज्युम करतो आहे की तुम्हाला थिअरी ऑफ स्ट्रक्चरसाठी जे बेसिक लागते ते माहीत नाही आहे. त्यामुळे आपण काय करूया की या फर्स्ट सेशनमध्ये जेवढं पण तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट आहे, मे बी असं असू शकतं की काही विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत असतील, काही विद्यार्थ्यांना माहीत नसतील, काही विद्यार्थ्यांना माहीत आहे असं त्यांना वाटतं आहे पण ते कॉन्सेप्च्युअली क्लिअर नसतील, तर देअर आर व्हेरियस कॅटेगरी ऑफ द स्टुडंट्स. ओके, पण आपण सगळ्या स्टुडंटला एकाच प्लॅटफॉर्मला अज्युम करतो आहे की तुम्हाला काही माहीत नाही आणि त्याप्रमाणे आपण पूर्ण बेसिक इथं समजून सांगणार आहे. ओके, आणि एकदा की हे बेसिक्स ऑफ द स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला क्लिअर झालं की आपण काय करू शकतो, जो ॲक्च्युअल सिलेबस आहे त्यामध्ये एंटर करू शकतो. ओके, जे की आपण नेक्स्ट सेशनपासून स्टार्ट करणार आहे. क्लिअर? मग बघा आपण काय करूया की अगोदर सगळं हे बेसिक समजून घेऊया. मग काय बेसिक आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर लक्षात घ्या इथं काय बेसिक आपल्याला समजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेणार आहे की ज्यावेळेस एक तुम्ही स्ट्रक्चर बघता, एक स्ट्रक्चर जर बघता, बघा मित्रांनो लक्षात घ्या, थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट आहे बेसिकली थिअरी ऑफ स्ट्रक्चर. कोणाची थिअरी तुम्हाला लर्न करायची आहे? स्ट्रक्चरची. मग स्ट्रक्चरची काय थिअरी लर्न करायची आहे, तर त्याच्याविषयी जी क्लिअर आयडिया आहे तुम्हाला इथं क्लिअर होणार आहे. आलं लक्षात? मग बघा, सपोज फॉर एक्झाम्पल की जे आता तुमच्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर आपण काय करतोय, एक स्ट्रक्चर इथं कन्सिडर करतोय आणि हे स्ट्रक्चर जर तुम्ही बरं बघितलं तर साधारणतः एक फ्रेम स्ट्रक्चर इथं शो केलेलं आहे, बरोबर ना. फ्रेम स्ट्रक्चरचा काय मिनिंग होतो की ज्यावेळेस असे नंबर ऑफ इलिमेंट एकमेकाला जोडून आपण एक स्ट्रक्चर उभं करतो त्याला काय म्हणतो आपण, फ्रेम स्ट्रक्चर म्हणतो. ओके, एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर. मग हे जे फ्रेम स्ट्रक्चर आहे मित्रांनो, तर यामध्ये ॲक्च्युली कोणकोणते इलिमेंट आहे, कारण ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट लर्न करणार आहे तर याच्यामध्ये जे स्ट्रक्चरल कंपोनंट असणार आहे किंवा याच्यामध्ये जे इलिमेंट असणार आहे या स्ट्रक्चरमध्ये त्याचंच तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे, त्याचंच तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, मग कोणकोणते इलिमेंट यामध्ये आहे, यामध्ये आपल्याला त्यानंतर काय स्टडी करायचं आहे की ज्यावेळेस हे नंबर ऑफ इलिमेंट एकमेकाला कनेक्ट केलेले आहे, तुम्ही जर बघितलं तर हे नंबर ऑफ कंपोनंट एकमेकाला कनेक्ट केलेले आहे, मग त्याच्या थ्रू ॲक्च्युली सॉईलवरती किंवा बॉटमला फाउंडेशनवरती कशाप्रकारे लोड ट्रान्सफर केला जातो, त्याचं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम काय आहे हे फर्स्ट आपण अगोदर समजून घेऊया. ओके, आता बघा तुम्ही इथं जर ही गोष्ट जर ऑब्झर्व जर केली, इथं तुम्ही जर गोष्ट जर ऑब्झर्व जर केली तर इथं मला काहीतरी हा एक व्हर्टिकल इलिमेंट दिसतोय, त्यानंतर नेक्स्ट जर मी जर बघितलं तर असा काहीतरी एक हॉरिझॉन्टल इलिमेंट इथं मला दिसतोय, एक व्हर्टिकल इलिमेंट आहे, त्यानंतर हे व्हर्टिकल इलिमेंट एकमेकाला कनेक्ट केलेले आहे, त्यानंतर इथं जर बघितलं तर एक प्लेन जे स्ट्रक्चर आहे ते एक ठराविक इंटरवल नंतर इथं बिल्टअप केलेलं आहे. ओके, तर असं अजून करूया की आपल्याला काहीच माहीत नाही. ओके, मग आता हे जर तुम्ही एक कॉमन स्ट्रक्चर जर बघितलं तर साधारणतः आपण इथं एक रेसिडेन्शियल बिल्डिंग तुम्ही कन्सिडर करू शकता, तर एक कॉमन आपण असं म्हणू शकतो की एक फ्रेम स्ट्रक्चर आपण इथं कन्सिडर करूया. ओके, यामध्ये लक्षात घ्या, आता यामध्ये जर लक्षात तुम्ही जर घेतलं तर हा जो काही मित्रांनो एक फ्रेम स्ट्रक्चर आहे, फ्रेम स्ट्रक्चरमध्ये नंबर ऑफ इलिमेंट असतं तुम्हाला माहिती आहे, तर तुमच्या बेसिक जे काही नॉलेज आहे किंवा बेसिक जे सब्जेक्ट आहे त्यावरून आपण असं म्हणू शकतो की तिथं काही जे इलिमेंट आम्हाला काही नावं माहीत आहे, कोणकोणते नावं माहीत आहे, बीम आम्ही नाव ऐकलेलं आहे, स्लॅब आम्ही नाव ऐकलेलं आहे, कॉलम नाव आम्ही ऐकलेलं आहे, फुटिंग काय असतं हे आम्ही नाव ऐकलेलं आहे. ओके, तर हे सगळे इलिमेंट एकमेकाला कनेक्ट करून ॲक्च्युली हे स्ट्रक्चर बनतं हे आम्हाला माहीत आहे, पण सर याच्या थ्रू ॲक्च्युली लोड कसा ट्रान्सफर होतो किंवा प्रत्येक जो इलिमेंट आहे स्ट्रक्चरमधला तो कसा लोड कॅरी करतो, तर व्यवस्थित लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. फर्स्ट आपण डिस्कस करूया स्लॅब, फर्स्ट आपण कोणता इलिमेंट डिस्कस करूया, स्लॅब.
मग सर स्लॅब कोणता एलिमेंट आहे तर बघा लक्षात घ्या, इथं लक्षात घ्या स्लॅब कोणता एलिमेंट आहे. तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केलं तर बघा हे एक काय केलेलं आहे, एक प्लेन स्ट्रक्चर किंवा एक प्लेट सारखं स्ट्रक्चर काय केलेलं आहे आपण इथं उभं केलेलं आहे, आणि ह्या प्लेट सारख्या स्ट्रक्चरला जे काही व्हर्टिकल मेंबर आहे त्यांनी काय केलेलं आहे, सपोर्ट केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एक रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये मॉल्समध्ये तुम्ही स्टँड करता, बघा तुम्ही एका फ्लोरवरनं दुसऱ्या फ्लोरवर ज्यावेळेस जाता तर फ्लोरवरती गेल्यानंतर तुम्ही कशावरती रेस्ट असता, एक व्हर्टिकल जे एक हॉरिझॉन्टल प्लेनवरती तुम्ही रेस्ट असता, त्या हॉरिझॉन्टल प्लेनला आपण स्लॅब बनत असतो, त्या हॉरिझॉन्टल प्लेनला आपण काय म्हणतो स्लॅब. बघा हा काय असणार आहे स्लॅब कोणत्या टॉप फ्लोरसाठी, आता ॲक्च्युली टॉप फ्लोरला असेल तर त्याला आपण रूफ म्हणतो. त्यानंतर हा काय असणार आहे, हा एक फ्लोर असणार आहे त्याला आपण स्लॅब म्हणणार आहे. बघा आता हा जो फ्लोर आहे ह्या फ्लोरसाठी हा काय असणार आहे, स्लॅब असणार आहे, पण ह्या स्टोरीसाठी हा काय असणार आहे, फ्लोर असणार आहे. हा काय झाला इथं स्लॅब झाला, आणि इथं जर बघितलं तर हा काय झाला फ्लोर झाला, कोणत्या स्टोरीसाठी, या स्टोरीसाठी. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही त्याच्या बॉटमचा स्टोरी हा जर स्टोरी जर बघितला तर ह्या स्टोरीसाठी हा काय होणार आहे, स्लॅब होणार आहे, आणि हा काय होणार आहे, फ्लोर होणार आहे. ओके, तर असं काही बेसिक स्ट्रक्चर हे असणार आहे. मग यामध्ये हा जो स्लॅब आहे मित्रांनो, तर ज्यावेळेस तुम्ही रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये स्टँड करता किंवा लोडिंग तुमच्या किंवा तुमच्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये जेवढे पण कंपोनंट आहे ते कशावरती स्टँड असता, या स्लॅबवरती इथं स्टँड असता. ओके, तर एक सिम्पल स्लॅब आपण इथं शो केलेला आहे. हा जो सिम्पल स्लॅब आहे मित्रांनो, इथं तुम्ही जर बघितलं तर हा लोडला कसं रेजिस्ट करणार आहे किंवा त्याच्यावरती येणारं जे लोडिंग आहे त्याला तो कसं रेजिस्ट करणार आहे, तर इथं तुम्ही लक्षात जर घेतलं तर बघा मित्रांनो, हा जो काही स्लॅब आपण इथं शो केलेला आहे याच्यावरती ज्यावेळेस तो लोड येणार आहे, बघा इथं व्हर्टिकली आपण जो व्हाईट कलरनं शो केलेला आहे हा काय केलेला आहे, एक लोड शो केलेला आहे. बरोबर, हा जो लोड आपण शो केलेला आहे मित्रांनो, तर ज्यावेळेस ह्या स्लॅबवरती हा लोडिंग येणार आहे, स्लॅब काय होणार आहे, अशा प्रकारे बेंड होणार आहे. स्लॅब काय होणार आहे, अशा प्रकारे बेंड होणार आहे, जे की तुम्हाला ह्या ॲरोनं शो केलेलं आहे. बघा इथं जर तुम्ही जर बघितलं तर हे ॲरो तुम्हाला काय इंडिकेट करत आहे की जो स्लॅब आहे तो काय करणार आहे, दोन्ही डायरेक्शनला बेंड होणार आहे, आणि बेंड होऊन त्याच्यावरती जो येणारा लोड आहे तो काय करणार आहे, त्याच्या साईडच्या एलिमेंटला ट्रान्सफर करणार आहे. मग त्याच्या साईडला कोणते एलिमेंट आहे, तुम्ही इथं जर बघितलं तर अशा प्रकारचे बघा हे हॉरिझॉन्टल एलिमेंट आहे. आता त्या हॉरिझॉन्टल एलिमेंटला काय म्हणता, काही मुलांना माहित असेल त्याला आपण बीम म्हणत असतो. बरोबर, मग हे जे काही हॉरिझॉन्टल मेंबर आपण इथं शो केलेले आहे त्या हॉरिझॉन्टल मेंबरला कनेक्ट केलेलं कोणी आहे, स्लॅबनं कनेक्ट केलेलं आहे. मग स्लॅबवरती जो लोड येणार आहे तो काय करणार, बेंड होऊन तो लोड काय करणार आहे, साईडच्या एलिमेंटवर म्हणजेच बीमवरती ट्रान्सफर करणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की जो स्लॅब आहे तो स्लॅब कसं त्याचा लोड ट्रान्सफर करतोय, तर बेंडिंग ऍक्शन थ्रू त्याचा लोड ट्रान्सफर करतोय. त्यामुळे आपण काय म्हणतो की हा स्लॅब काय आहे, स्लॅब एक फ्लेक्चरल मेंबर आहे. स्लॅब काय आहे, इज अ फ्लेक्चरल मेंबर. सो आय एम रायटिंग ओव्हर हियर स्लॅब इज अ फ्लेक्चरल मेंबर. स्लॅब इज अ फ्लेक्चरल मेंबर. आलं लक्षात, स्लॅब कोणता मेंबर असणार आहे, फ्लेक्चरल मेंबर. फ्लेक्चरल म्हणजे काय, फ्लेक्चरल म्हणजे काय, तर बेंडिंग. फ्लेक्चरल म्हणजे काय की बेंडिंग. बेंडिंग ॲक्शन थ्रू तो काय करत आहे, त्याचा लोड साईडच्या एलिमेंटवरती ट्रान्सफर करत आहे. आलं का लक्षात, तर याला काय म्हणणार आहे आपण, स्लॅब एलिमेंट म्हणणार आहे. ओके, क्लिअर झालं का, याच्यामध्ये काय डाऊट आहे, नाही. ओके, बघा मग आता हा स्लॅबवरती ज्यावेळेस लोड येणार आहे तर तो कोणत्या डायरेक्शनला बेंड होणार हे डिपेंड करतं त्याच्या कंडिशन्सवरती. मे बी तुमचे अगोदर काही जे काही सब्जेक्ट जे काय आहे RCC किंवा स्टील जर कम्प्लीट झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल की ज्यावेळेस RCC स्लॅब आपण बघतो त्याच्या ह्या ज्या काही सपोर्ट कंडिशन आहे, म्हणजे हे बीम ज्या कंडिशन आहे जे की स्लॅब कनेक्ट झालेला आहे तो कसा कनेक्ट झालेला आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की तो कशा प्रकारे लोडला ट्रान्सफर करणार आहे. पण इथं आपण शो करताना काय शो केलेला आहे की जो काही स्लॅब आहे तो दोन्ही डायरेक्शनला काय होत आहे, बेंड होत आहे. आलं लक्षात, तर अशा प्रकारे हा काय करणार आहे, लोडला ट्रान्सफर करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो स्लॅब आहे या स्लॅबला आपण ज्यावेळेस स्ट्रक्चरमध्ये शो करतो मित्रांनो, तर स्ट्रक्चरमध्ये शो करताना आपण कसं शो करतो, तर बघा ज्यावेळेस तुम्ही एका डायरेक्शननं बघता, सपोज तुम्ही या डायरेक्शननं जर बघत असाल तर तुम्ही स्लॅबला कसं शो करणार, फक्त ह्या डायरेक्शन जे दिसणारे डायमेन्शन आहे ते शो करणार. किंवा सपोज तुम्ही ह्या डायरेक्शन जर बघत असाल तर स्लॅबचे जे एलिमेंट, स्लॅबचे जे डायमेन्शन तुम्हाला दिसत आहे तेवढेच डायमेन्शन तुम्ही शो करणार आहे. ओके, म्हणजेच मोस्ट ऑफ द टाइम जसं तुम्ही बीम शो करता तसेच काय करणार आहे, स्लॅबला पण शो करणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही जर बघितलं तर स्लॅबला आपण काय करत असतो, शो करत असतो. आणि या स्लॅबमधलं जे काही स्टील असेल किंवा जे काही स्टील रेन्फोर्समेंट तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे ती याच्यामध्ये आपण शो करत असतो. आलं का लक्षात, सो दिस इज अबाउट द स्लॅब. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बीम एलिमेंट. आता तुम्ही इथं जर बघितलं मित्रांनो, इथं जर बघितलं तर हा जो स्लॅबवर लोड येत होता, हा जो स्लॅबवर लोड येत होता, तर हा स्लॅबवर येणारा लोड जो आहे तो कुठं गेलेला आहे, या बीमवरती गेलेला आहे. कुठं गेलेला आहे, साईडचे जे हॉरिझॉन्टल मेंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बीम म्हणतो. तर ह्या बीमवरती काय जाणार आहे, हा लोड जाणार आहे. आणि बीमवरती
कि हा लोड कशा प्रकार ट्रांसफर होना है बघा इथं तुम्ही जर ऑब्जर्व जर केलं तर इकडे हा काय आहे आपला स्लॅब आहे इकडे हा अशा प्रकारे काय आहे आपला स्लॅब आहे आणि हा स्लॅब काय करत आहे या बीम वरती काय करत आहे लोडला ट्रांसफर करत आहे बरोबर ना मग या बीम वरती अशा प्रकारे लोडला ट्रांसफर करणार आहे आणि तो जो काही हॉरिझॉन्टल आपला मेंबर आहे जो की स्लॅबचा लोड घेत आहे तो परत त्याला परत कोणी सपोर्ट केलेला आहे तर त्याला परत हे जे व्हर्टिकल मेंबर आहे त्यांनी सपोर्ट केलेला आहे अलग लक्षात आणि व्हर्टिकल मेंबर आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो त्यालाच आपण कॉलम म्हणत असतो काय म्हणत असतो कॉलम म्हणत असतो अलग लक्षात मग हा जो बीम आहे मित्रांनो हा बीम जो आहे तुम्ही इथं जर बघितलं तर 3D व्ह्यू त्याचा एक शो केलेला आहे हा जो बीम आहे त्याचा काय केलेला आहे एक 3D व्ह्यू शो केलेला आहे पण मित्रांनो ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये शो करत असतो तर बीमला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करतो आपण तर ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये रिप्रेझेंट करताना बीमला फक्त सिम्पली एक हॉरिझॉन्टल लाईननं आपण रिप्रेझेंट करत असतो ज्यावेळेस पण आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चर लर्न करणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर थिअरी ऑफ स्ट्रक्चर लर्न करताना हा जो पूर्ण बीम आहे तर ह्या पूर्ण बीमला आपण कसं रिप्रेझेंट करतो सिम्पली एक हॉरिझॉन्टल लाईननं रिप्रेझेंट करत असतो सो विल सिम्पली शो दॅट बीम लाईक दिस अशा प्रकारे काय करत असतो आपण शो करत असतो आणि तुम्हाला इथं जे काही व्हर्टिकली मी ॲरो दाखवलेले आहे तर हे व्हर्टिकल ॲरो काय असणार आहे तर ते हे जे सपोर्ट आहे साईडचे त्या सपोर्टच्या रिॲक्शन ते काय करत असतात रिप्रेझेंट करत असतात ओके मग ह्या बीमवरती जे लोडिंग आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपण शो करतो मग आता हे कोणकोणतं लोडिंग असणार आहे ते नंतर आपण डिस्कस करणारच आहे बरोबर अलग लक्षात तर अशा प्रकारे हा बीम काय असणार आहे एक हॉरिझॉन्टल मेंबर असणार आहे मग जसं आपण म्हटलं की स्लॅब जो आहे तो स्लॅब बेंड होऊन काय करतो लोडला रेजिस्ट करत असतो किंवा त्याच्या लोडला ट्रान्सफर करत असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस ह्या बीमवरती मित्रांनो लोड येतो तर बीमसुद्धा काय होतो की ज्यावेळेस ह्या बीमवरती लोड येत असतो तर बीमसुद्धा अशा प्रकारे काय होत असतो बेंड होत असतो आणि बेंड होऊन तो काय करतो त्याच्या साईडच्या सपोर्टिंग इलिमेंटवरती लोडला ट्रान्सफर करतो म्हणजे काय केलं स्लॅबने ह्या बीमवरती लोड ट्रान्सफर केला आता हा बीम काय करेल त्याचे जे व्हर्टिकल सपोर्टिंग मेंबर आहे म्हणजेच हे जे काही कॉलम आहे त्या कॉलमवरती लोडला ट्रान्सफर करणार आहे पण कसं ट्रान्सफर करणार बेंड होऊन ट्रान्सफर करणार आहे त्यामुळेच काय की आपला हा बीमसुद्धा काय असणार आहे एक फ्लेक्चरल मेंबर असणार आहे ओके सो बीम इज ऑल्सो अ फ्लेक्चरल मेंबर बीम इज ऑल्सो अ फ्लेक्चरल मेंबर अलग लक्षात बीमसुद्धा काय असणार आहे आपला एक फ्लेक्चरल मेंबर असणार आहे आणि ज्यावेळेस मी फ्लेक्चरल मेंबर म्हणतो लक्षात घ्या मित्रांनो हे जे वर्ड आहे खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस पुढे जाऊन मी सब्जेक्टमध्ये हे वर्ड यूज करेल तर तुम्हाला ते क्लिक झाले पाहिजे तिथं अलग लक्षात तर ज्यावेळेस बीम आपण बघतोय तर बीम कोणता मेंबर आहे एक फ्लेक्चरल मेंबर आहे अलग लक्षात त्यानंतर नेक्स्ट बघा हा एक एलिमेंट झाला त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट काय आहे कॉलम आहे म्हणजेच काय आतापर्यंत तुम्ही लक्षात जर घेतलं तर आपल्याकडे अशा प्रकारचं एक काय होता रे स्लॅब होता अशा प्रकारचं एक काय होता स्लॅब होता आणि या स्लॅबला सपोर्ट करणारा काय होता एक बीम होता या स्लॅबला सपोर्ट करणारा काय होता एक बीम होता आणि आता परत आपण म्हटलं होतं की ह्या बीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे एक कॉलम अवेलेबल आहे काय अवेलेबल आहे तर अशा प्रकारचा एक कॉलम अवेलेबल आहे ओके मग आता बघा मित्रांनो लक्षात घ्या हा जो कॉलम आहे या कॉलममध्ये कसा लोड ट्रान्सफर होणार आहे तर या जो काही स्लॅब आहे स्लॅबनं ह्या बीमवरती अशा प्रकारे लोडला ट्रान्सफर केलं आणि हा बीम परत काय करणार आहे अशा प्रकारे बेंड होऊन काय कराल परत ह्या कॉलमवरती लोडला ट्रान्सफर करणार आहे अलग लक्षात मग आता हा कॉलम परत कसा लोडला कॅरी करणार आहे तर व्यवस्थित लक्षात घ्या ज्यावेळेस एक कॉलम आपण बघतो तर कॉलम एक व्हर्टिकल मेंबर असणार आहे कॉलम काय असणार आहे एक व्हर्टिकल मेंबर असणार आहे आणि कॉलमचा जो ॲक्सिस आहे तो पण काय असणार आहे एक व्हर्टिकल असणार आहे कॉलमचा जो ॲक्सिस आहे तो पण कसा असणार आहे व्हर्टिकल असणार आहे मग ह्या व्हर्टिकल ॲक्सिसवरती जो लोड येत आहे मित्रांनो किंवा ह्या व्हर्टिकल मेंबरवरती जो लोड येत आहे तो त्याच्या ॲक्सिस थ्रू पास होत आहे म्हणजे त्याचा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे त्याच्या थ्रू पास होत आहे म्हणून आपण कॉलम हा जो मेंबर आहे त्या कॉलम ह्या मेंबरला म्हणतो आपण ॲक्झियल मेंबर याला काय म्हणतो आपण ॲक्झियल कॉम्प्रेशन मेंबर ओके सो कॉलमला आपण काय म्हणू शकतो दिस कॉलम इज ॲक्झियल कॉम्प्रेशन मेंबर कॉलम जो आहे तो काय असणार आहे ॲक्झियल कॉम्प्रेशन मेंबर असणार आहे आलं का लक्षात आणि हा जो ॲक्झियल कॉम्प्रेशन मेंबर आहे मित्रांनो ज्यावेळेस पण स्ट्रक्चरमध्ये आपण शो करत असतो काय व्यवस्थित लक्षात घ्या की ज्यावेळेस पण आपण स्ट्रक्चरमध्ये हा मेंबर शो करत असतो कोणता कॉलम हा मेंबर तर त्याला सिम्पली आपण काय करतो एक व्हर्टिकल लाईननं शो करत असतो अशा प्रकारे आलं का लक्षात आणि त्याच्या बॉटमला जे काही सपोर्ट असेल तर ते बॉटमचे सपोर्ट आपण इथं शो करत असतो आलं लक्षात म्हणजे बघा जो काही स्लॅब आहे स्लॅबला आपण काय करणार त्याचे जे डायमेन्शन आपल्याला दिसत आहे ते शो करणार त्याच्यानंतर बीमला स्ट्रक्चरमध्ये शो करताना आपण कसं करणार सिम्पली आपण बीमला एक हॉरिझॉन्टल लाईननं शो करणार त्यानंतर जो कॉलम आहे त्याला पण काय करणार एक व्हर्टिकल लाईननं शो करणार आहे अलग लक्षात तर हे सगळं काय आहे बेसिक आहे म्हणजे तुम्हाला आता स्लॅब क्लिअर झालं त्यानंतर बीम क्लिअर झालं कॉलम क्लिअर झालं स्लॅबनं त्याच्यावरती जो लोड आला तो कुठं ट्रान्सफर केला बीमवरती कोणत्या ॲक्शन थ्रू बेंडिंग ॲक्शन थ्रू त्यानंतर परत बीमवर जो लोड आलेला आहे त्यांनी तो कॉलमवरती ट्रान्सफर केला कोणत्या ॲक्शन थ्रू बेंडिंग ॲक्शन थ्रू परत कॉलमवरती जो लोड आलेला आहे तो त्यांनी कॅरी केलेला आहे कसा केलेला आहे ॲक्झिली कॅरी केलेला आहे आलं का लक्षात त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट लक्षात घ्या
तर आयडियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. आता आयडियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय मित्रांनो, तर व्यवस्थित लक्षात घ्या, जे ऍक्च्युअली तुम्हाला एलिमेंट बघायला भेटतं. आता इथं मी तुम्हाला जसं सांगितलं, तर मला सांगा, ज्यावेळेस आपण स्लॅबला अशा प्रकारे शो करतो, सपोज मी स्लॅबला असं शो केलं, ओके स्लॅबला मी काय केलं इथं शो केलं, मला सांगा हा स्लॅब जो तुम्हाला असा इथं दिसतोय तो असा असणार आहे का? ऍक्च्युअली नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्लॅब जो आहे तो अशा प्रकारे एक काय असणार आहे, पूर्ण एक थ्री डी एलिमेंट असणार आहे. पण ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये शो करतो, तर स्ट्रक्चरमध्ये शो करताना कशा प्रकारे शो करतो, तर सिम्पली अशा प्रकारे शो करतो. यालाच म्हणतो आपण आयडियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर. म्हणजेच काय, की स्ट्रक्चरला अॅनालिसिस करण्यासाठी आपण ज्यावेळेस पेपरवरती शो करतो, तर अॅनालिसिससाठी आपण पूर्ण तो स्लॅब नाही शो करत, तर त्याचे जे डायमेन्शन आपल्याला गरजेचे आहे तेवढे डायमेन्शन आपण तिथं शो करत असतो. अलग लक्षात. मग स्लॅबला कशा प्रकारे शो करणार, तर अशा प्रकारे आपण स्लॅबला शो करणार आहे. अलग लक्षात. त्याचप्रमाणे बघा, जो बीम आहे, बीमला आपण कसं शो करणार आहे, आपण आत्ताच म्हणलं की एक हॉरिझॉन्टल लाईननं आपण बीमला शो करणार आहे, आणि त्याला जो सपोर्ट करणारे एलिमेंट आहे किंवा त्याचे सपोर्ट आहे ते अशा प्रकारे इथं शो करणार आहे. ओके, त्यानंतर कॉलमला आपण कसं शो करणार आहे, तर कॉलमला सिंपल आपण काय करणार आहे, एक व्हर्टिकल मेंबर म्हणून शो करणार आहे. आलं लक्षात. आणि त्याचप्रमाणे जी फुटिंग आहे, तर फुटिंग ती सगळ्यात बॉटमला असणार आहे मित्रांनो. तर बॉटमला फुटिंग आपण कशी शो करणार आहे, तर बघा फुटिंग सुद्धा काय असणार आहे, एक स्लॅबच असणार आहे. फुटिंग सुद्धा काय असणार आहे, सगळ्यात बॉटमला एक स्लॅबच असणार आहे. मग त्याचे जे डायमेन्शन तुम्हाला लागत आहे, तर तेच तुम्ही काय करणार, अशा प्रकारे तिथं शो करणार आहे. आलं लक्षात. मग आता व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, की जे आपण लोड आपला सगळ्यात अगोदर कोणावरती आला होता, स्लॅबवरती. स्लॅबनं कुठे ट्रान्सफर केला, बीमवरती. बीमनं कुठे ट्रान्सफर केला, कॉलमवरती. कॉलमनं कुठे ट्रान्सफर केला, फाउंडेशन किंवा फुटिंगवरती. आणि फुटिंगनं कुठे ट्रान्सफर केला, सॉईलवरती. सगळ्यात बॉटमला कुठे ट्रान्सफर केला, सॉईलवरती. आणि सॉईल त्याच्या बेरिंग कॅपॅसिटीमुळे त्या लोडला काय करणार आहे, कॅरी करणार आहे. तर हे सगळं काय आहे, लोड ट्रान्सफर मेकॅनिझम आहे. पण याच्यावरती जे लोड येत आहे, तर ते लोड शो करून त्याचं अॅनालिसिस करण्यासाठी आपण पूर्ण पेपरवरती मग थ्री डी डायग्राम काढणार का? नाही. तर अशा प्रकारे आपण स्ट्रक्चरचं काय करत असतो, आयडियलायझेशन करत असतो. याला म्हणतो आपण आयडियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता काही सपोर्ट्स आपल्याला इथं डिस्कस करायचे आहे. तर हे सपोर्ट्स आपण कसं आयडियलायझेशन करणार, हे जे डिफरंट सपोर्ट आहे, तर डिफरंट सपोर्ट कंडिशन आपल्याला स्ट्रक्चरमध्ये बघायला भेटतात. तर त्याला आपण कशा प्रकारे शो करणार, तो व्यवस्थित लक्षात घ्या. तर फर्स्ट सपोर्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, सिम्पल सपोर्ट. फर्स्ट कोणता सपोर्ट आहे, सिम्पल सपोर्ट. आता सिम्पल सपोर्ट म्हणजे काय असणार, तर व्यवस्थित आधी लक्षात घ्या, हे सगळे सपोर्ट जे आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चरमध्ये. काय म्हणतो मी, लक्षात घ्या, हे जे सपोर्ट जे आहे ना, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चरमध्ये, थिअरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये. हे जर तुम्हाला क्लिअर असेल, तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार आहे. ओके, तर व्यवस्थित इथं फोकस करा. ज्यावेळेस मी म्हणतोय सिम्पल सपोर्ट, तर याचा अर्थ काय होतो, किंवा कोणत्या सपोर्टला आपण सिम्पल सपोर्ट म्हणणार आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. बघा, ज्यावेळेस आपण म्हणतोय की आपला जो बीम आहे, हा जो एक बीम एलिमेंट आहे आपला हॉरिझॉन्टल मेंबर, तो कशावरती रेस्ट आहे, तर कॉलमवरती रेस्ट असणार आहे. तुम्हाला इथं हा कॉलम दिसत आहे, तर ह्या कॉलमवरती आपण बीमला काय केलेला आहे, रेस्ट केलेला आहे. मग मला सांगा, हा बीमवरती जो लोड येणार आहे, ऍक्च्युअली हा गर्डर आहे, तर आपल्याला दॅट इज नॉट इम्पॉर्टंट हिअर. आपल्याला एवढंच फक्त पाहिजे की एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे बीम, आणि एक व्हर्टिकल मेंबर आहे काय, कॉलम. ओके, लक्षात घ्या, मग हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे बीम, तो कशावरती लोड ट्रान्सफर करणार आहे, कॉलमवरती. म्हणजेच काय, की हा कॉलम त्याला सपोर्ट करत आहे. मग कॉलम त्याला ज्यावेळेस सपोर्ट करत आहे, तर हे जे दोन आपल्याला एलिमेंट आहे मित्रांनो, एक बीम आणि कॉलम, तर ते एकमेकाला इथं कसे कनेक्ट केलेले आहे, किंवा हा कॉलम ज्यावेळेस सपोर्ट प्रोव्हाइड करत आहे, तो कसा प्रोव्हाइड करत आहे, त्याच्यावरती डिपेंड करतं की सपोर्ट कोणता असणार आहे. अलग लक्षात. आता ज्यावेळेस मी सिम्पल सपोर्ट म्हणतो, तर सिम्पल सपोर्ट म्हणजे काय मित्रांनो, तर हा जो बीम असणार आहे, तो सिम्पली आपण त्या कॉलमवरती फक्त ठेवून दिलेला आहे, फक्त रेस्ट केलेला आहे, त्याला कोणत्याही प्रकारे कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं नाही. लक्षात येत आहे का? सपोज फॉर एक्झाम्पल हा एक बीम आहे आणि हा एक कॉलम आहे. तर या कॉलमवरती सिम्पली मी काय केलं, फक्त ह्या बीमला रेस्ट केलेला आहे, त्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं नाही, तर त्याला म्हणत असतो आपण सिम्पल सपोर्ट. त्याला काय म्हणत असतो आपण, सिम्पल सपोर्ट. आणि सिम्पल सपोर्ट जर तुम्ही जर बघितला, तर मला सांगा कोणत्या बाजूला रिॲक्शन येणार आहे, फक्त व्हर्टिकल डायरेक्शनला रिॲक्शन येणार आहे. आता तुमचं जे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आहे, बरोबर ना, किंवा ॲप्लाइड मेकॅनिक्स तुमचं सुरुवातीला झालेलं असेल फर्स्ट इयरला, तर त्यामध्ये तुम्हाला थोडी आयडिया असेल की ज्या रिॲक्शन असतात डिफरंट टाईप ऑफ सपोर्टच्या, त्या कशा असतात. ओके, फक्त माझं इथं सांगण्याचा पर्पज काय आहे, की ॲक्च्युली फील्डवरती ज्यावेळेस तुम्ही डेली लाईफमध्ये बघता, किंवा डिफरंट स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघता, तर तुम्हाला ते असे सपोर्ट तिथं बघायला भेटतील. पण आपण स्ट्रक्चरमध्ये शो करताना त्याला कसं शो करतो, तर
स्ट्रक्चर मध्ये आपण त्याला शो करताना सपोज सिंपल सपोर्ट जर असेल हा एक बीम आहे आणि त्या बीम ला काय करत आहे हा कॉलम काय करत आहे सपोर्ट करत आहे म्हणजे फक्त सिंपल अशा प्रकारे आपण तिथे शो करणार आहे कशामध्ये आपल्या सब्जेक्ट मध्ये ज्यास आपल्याला त्याला ॲनालिसिस करायचं आहे तर अशा प्रकारे आपण त्याला शो करणार आहे पण ऍक्च्युअली तुमच्या आजूबाजूला डेली लाईफ मध्ये तुम्हाला कसं दिसणार आहे तर असं दिसणार आहे मग यालाच म्हणतो आपण आयडियलायझेशन यालाच आपण काय म्हणतो आयडियलायझेशन मग इथं कशाचं आयडियलायझेशन केलं आपण तर एका सिंपल सपोर्टचं आयडियलायझेशन केलेलं आहे क्लियर झालं असेल आता ओके त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट कोणता टाईपचा सपोर्ट आहे तर नेक्स्ट आहे आपल्याकडे हिंज सपोर्ट नेक्स्ट काय आहे आपल्याकडे हिंज सपोर्ट अगोदर हे समजून घ्या की कोणत्या सपोर्टला आपण हिंज सपोर्ट म्हणणार त्यानंतर आपण बघूया की त्याचं आयडियलायझेशन कसं करायचं ओके बघा इथं लक्षात घ्या हिंज सपोर्ट म्हणजे असा सपोर्ट हिंज सपोर्ट म्हणजे असा सपोर्ट की ज्यावेळेस तुमचा एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे आणि हा एक व्हर्टिकल जो सपोर्ट आहे तर हा सपोर्ट जो आहे ना तो हा मेंबर आणि हा सपोर्ट याच्यामध्ये काय असणार आहे परफेक्ट कनेक्शन असणार आहे याच्यामध्ये काय असणार आहे कनेक्शन असणार आहे आणि हे कनेक्शन कसं असणार आहे की हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे तर हा जो सपोर्ट आहे या हॉरिझॉन्टल मेंबरला कुठंही मूव्ह होऊन देणार नाही म्हणजेच मूव्ह न होणे म्हणजे काय होणे ट्रान्सलेशन न होणे म्हणजेच काय की हा जो सपोर्ट आहे ह्या बीमचं किंवा ह्या हॉरिझॉन्टल मेंबरचं कुठंही ट्रान्सलेशन होऊन देणार नाही कुठंही मुवमेंट होऊन देणार नाही फक्त त्याचं काय होऊन देईल तो रोटेशन होऊन देणार आहे कसं तर इथं लक्षात घ्या मला सांगा हा इलिमेंट तुम्ही जर बघितला अच्छा तुम्ही बघा तुमचा जो रूममध्ये जर तुम्ही डोअर जर बघितलं बघा डोअर जर बघितलं तर तुम्ही त्याला बिजागिरी म्हणता बरोबर ना डोअरला कनेक्ट करणारा काय असता बिजागिरी असता तुम्ही बिजागिरी जर बघितल्या तर तुमचं जे डोअर आहे ते कुठं पुढं किंवा मागं मूव्ह होतं का रे किंवा व्हर्टिकली मूव्ह होतं का नाही फक्त ते काय होतं रोटेट होतं फक्त काय होतं रोटेट होतं म्हणजे ती बिजागिरी जो सपोर्ट आहे तोच काय आहे तुमचा हिंज सपोर्ट आहे बिजागिरी जो आहे काय आहे तोच तुमचा हिंज सपोर्ट आहे की तो बिजागिरी सपोर्ट त्या डोअरला कुठंही मूव्ह होऊन देत नाही फक्त त्याला काय करतो रोटेट होऊन देतो तुम्हाला डोअर ओपन आणि क्लोज करण्यासाठी ती मुवमेंट किंवा रोटेशन प्रोव्हाइड करतो आलं लक्षात मग तशाच टाईपचा हा सपोर्ट आहे बघा इथं तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर एक पिन आपण इथं प्रोव्हाइड केलेली आहे एक काय केलेली आहे पिन प्रोव्हाइड केलेली आहे अशा प्रकारे एंटर केलेली आहे की जेणेकरून हा जो मेंबर आहे तो काय होऊ शकतो अशा प्रकारे रोटेट होऊ शकतो पण हा जो मेंबर आहे तो कुठेही अशा प्रकारे एक्स डायरेक्शनला किंवा वाय डायरेक्शनला मूव्ह होऊ शकत नाही आलं का फक्त तिथं तो जागीच काय होणार आहे रोटेट होणार आहे आणि अशा टाईपचा जो सपोर्ट असतो मित्रांनो यालाच आपण हिंज सपोर्ट म्हणत असतो किंवा यालाच आपण म्हणतो पिन सपोर्ट यालाच आपण हिंज सपोर्ट म्हणू शकतो किंवा काय म्हणतो पिन सपोर्ट मग सर आता हा आम्हाला ऍक्च्युअली असा दिसतोय पण ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये ॲनालिसिस करणार आहे त्यावेळेस त्याला कसं शो करणार तर मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर मध्ये त्याला शो करत असतो तर अशा प्रकारे आपण त्याला शो करत असतो एक सिंपली ट्रँगल असणार आहे आणि बॉटमला तो काय असणार आहे फिक्स असणार आहे बघा ज्यावेळेस पण अशा प्रकारच्या तिरप्या लाईन शो केल्या जातात इन्क्लाइन लाईन शो केल्या जातात बॉटमला तर हे काय रिप्रेझेंट करतं तर हे रिप्रेझेंट करतं फिक्स सपोर्ट काय रिप्रेझेंट करतं फिक्स सपोर्ट म्हणजे काय की ही जी ट्रँग्युलर पिन कनेक्ट केलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या इथं जी ट्रँग्युलर पिन आपण कनेक्ट केलेली आहे तर हा जो ट्रँग्युलर सपोर्ट आहे बघा लक्षात घ्या दिसतंय का हा जो ट्रँग्युलर सपोर्ट आहे यालाच आपण हिंज सपोर्ट म्हणतो मग हा जो ट्रँग्युलर सपोर्ट तुम्हाला इथं दिसत आहे तिथं जर बघितलं तर टॉपला एक पिन आहे टॉपला काय आहे एक पिन आहे ती की काय करत आहे रोटेशन प्रोव्हाइड करत आहे इथं तुम्ही जर बघितलं तर इथं आपण जी टॉपला आहे तर इथं ही काय करतो पिन शो करतो इथं काय करतो पिन शो करतो की जेणेकरून हा जो मेंबर आहे तो व्हर्टिकली किंवा सॉरी अशा प्रकारे काय होऊ शकतो मुवमेंट घेऊ शकतो म्हणजे अशा प्रकारे तो रोटेट होऊ शकतो अशा प्रकारे रोटेट होऊ शकतो पण इथनं ह्या पॉईंटपासून कुठं दुसरीकडे जाऊ शकतो का नाही म्हणजे त्याला इथं फिक्स केलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर हा सपोर्ट बॉटमला काय केलेला आहे फिक्स केलेला आहे म्हणजे हा जो ट्रँग्युलर सपोर्ट आहे तो बॉटमला फिक्स केलेला आहे इथं पण बघा हा जो ट्रँग्युलर सपोर्ट आहे हा बॉटमला काय केलेला आहे इथं फिक्स केलेला आहे अलग लक्षात बॉटमला काय केलेला आहे फिक्स केलेला आहे म्हणजे अशा प्रकारे हा जो हिंज किंवा पिन सपोर्ट आहे तो ॲक्च्युअल लाईफमध्ये असा असणार आहे त्याला आयडियलाइज करून आपण स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस शो करतो तर कसा शो करतो अशा प्रकारे शो करत असतो अलग लक्षात मग मला सांगा मेकॅनिक्समधनं तुम्हाला बेसिक माहिती आहे की रिॲक्शन कोणत्या डायरेक्शनला डेव्हलप होते की ज्या डायरेक्शनला तुमच्या स्ट्रक्चरची मुवमेंट काय केलेली असते रेझिस्ट केलेली असते म्हणजे ज्या डायरेक्शनला सपोर्ट तुमच्या स्ट्रक्चरची मुवमेंट होऊन देत नाही त्या डायरेक्शनला काय होते रिॲक्शन तयार होते मग मला सांगा इथं जर तुम्ही जर बघितलं तर हा जो काही 2D तुम्ही जर बघितलं तर हा जो सपोर्ट आहे तो कोणत्या डायरेक्शनला स्ट्रक्चरची मुवमेंट थांबवत आहे तर ह्या डायरेक्शनला तो जाऊन देत नाही आहे त्यामुळे इथे एक काय होणार रिॲक्शन तयार होणार आणि रिॲक्शन आपण अशा प्रकारे शो करत असतो हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे म्हणून आपण एच रिएक्शन आहे ओके आणि त्याचप्रमाणे ज्या सपोर्ट मध्ये तुम्ही व्हर्टिकल डायरेक्शनला पण हा काय होऊन देणार नाही मुवमेंट होऊन देणार नाही म्हणजेच काय करल रिएक्शन प्रोव्हाइड करल म्हणजेच आपण काय म्हणूया की व्हर्टिकल डायरेक्शनला पण काय करणार आहे तो रिएक्शन तयार करणार आहे रिएक्शन व्ही म्हणजेच हिंज सपोर्ट मध्ये आपल्याला कळतंय की किती दोनच रिएक्शन तिथं असणार आहे आलं का लक्षात क्लिअर झालं ओके तर हा आहे हिंज किंवा पिन सपोर्ट त्याला आपण अशा प्रकारे काय करत असतो आयडियलाइज करत असतो त्यानंतर नेक्स्ट बघा
नेक्स्ट तुम्ही जर ऑब्जर्व जर केलं तर नेक्स्ट आहे रोलर सपोर्ट। आता ही सगळी नावं तुम्ही ऐकलेली आहे पण ऍक्च्युअली माहित नाही की कसं आहे। ओके, तर हा जो रोलर सपोर्ट आहे मित्रांनो ऍक्च्युअल लाईफ मध्ये जर बघितलं तर बघा अशा प्रकारे काय केलेलं आहे पण रोलर सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे। हा रोलर सपोर्ट तुम्ही जर बघितला तर सिंपली आपण काय केलेलं आहे जो आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे तो एका रोलर वरती रेस्ट केलेला आहे। तुम्ही जर बघितलं तर बघा हा एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे त्या हॉरिझॉन्टल मेंबरला आपण इथं रोलर वरती काय केलेलं आहे रेस्ट केलेला आहे। मग आता हा जो रोलर आहे तो काय होऊ शकतो तिथं मूव्ह होऊ शकतो। इथं सुद्धा जर बघितलं तर बघा हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे मित्रांनो त्याला आपण काय केलेलं आहे या रोलर वरती इथं रेस्ट केलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे स्ट्रक्चर काय होऊ शकतं मूव्ह होऊ शकतं। हिंज सपोर्ट मध्ये स्ट्रक्चर मूव्ह होत होतं का नाही। ओके, मग याला आपण स्ट्रक्चर मध्ये कसं शो करतो तर याला स्ट्रक्चर मध्ये शो करताना हा तुमचा काय आहे हॉरिझॉन्टल मेंबर आहे किंवा हा जो तुमचा कोणता पण स्ट्रक्चरल एलिमेंट आहे ज्याला की आपला हा रोलर सपोर्ट काय करत आहे सपोर्ट करत आहे। ओके, मग शो करताना आपण कसं करणार परत इथं काय करणार एक ट्रायंगल शो करणार। फक्त आता ह्या ट्रायंगलच्या बॉटमला आपण काय करणार आहे इथं रोलर अशा प्रकारचे शो करणार आहे की जे रोलर काय होऊ शकता इथं मूव्ह होऊ शकता अशा प्रकारे। जसं इथं आपण म्हटलं की हे रोलर इथं काय होऊ शकता मूव्ह होऊ शकता मग तेच आपण इथं काय करत असतो अशा प्रकारे इथं शो करत असतो। आलं का लक्षात। मग सर हे बॉटमला हे इन्क्लाइन लाईन काय शो केलेलं आहे तर बॉटमला हे जे रोलर आहे ते काय केलेलं आहे फिक्स आउट केलेलं आहे। म्हणजे बॉटमला एक जी प्लेट आहे त्या प्लेट जी प्लेट की फिक्स आहे त्या फिक्स प्लेटवरती आपण काय केलेलं आहे ते रोलर तिथं ठेवलेलं आहे। बघा इथं तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर ही बॉटमला एक फिक्स प्लेट तुम्हाला दिसते का। तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर ही बॉटमला एक फिक्स प्लेट तुम्हाला दिसते का। येस, ही एक बॉटमला काय आहे फिक्स प्लेट आहे तर ती फिक्स प्लेट आपण इथं शो करत असतो आणि त्या फिक्स प्लेटच्या वरती काय केलेलं आहे हे रोलर इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। आलं का लक्षात। आणि त्या रोलरच्या वरती आपण काय केलेलं आहे मग आपला हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे त्या हॉरिझॉन्टल मेंबरला सिम्पली रेस्ट केलेला आहे। ओके, मग आता मला सांगा इथं जर तुम्ही जर बघितलं तर आपलं हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हा जो आपला स्ट्रक्चरल इलिमेंट आहे हा जो आपला काय आहे स्ट्रक्चरल इलिमेंट आहे तर या स्ट्रक्चरल इलिमेंटची कोणत्या कोणत्या डायरेक्शनला मुवमेंट होऊ शकते कोणत्या डायरेक्शनला मुवमेंट होऊ शकते। इथं तुम्ही जर बघितलं तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला मुवमेंट होऊ शकते का होऊ शकते कारण हे रोलर काय होऊ शकता रोटेट होऊ शकता। मग त्या डायरेक्शनला इथं रिॲक्शन तयार होईल का नाही। ज्या डायरेक्शनला रिॲक्शन ज्या डायरेक्शनला स्ट्रक्चरची मुवमेंट रेझिस्ट केली आहे त्याच डायरेक्शनला काय होणार रिॲक्शन तयार होणार। मग बघा पण व्हर्टिकल मुवमेंट होऊ शकते का नाही होऊ शकत म्हणजे इथं काय होणार व्हर्टिकल अशी रिॲक्शन तयार होणार। आलं लक्षात ही काय असणार आहे व्ही रिएक्शन। मला सांगा आपलं हे जे स्ट्रक्चर आहे ते इथं रोटेट होऊ शकतं का। येस होऊ शकतं। इथं काय होऊ शकतं स्ट्रक्चर रोटेट होऊ शकतं। बघा हे जे हा जो स्ट्रक्चर आहे ज्यावेळेस बेंड होणार आहे अशा प्रकारे तर इथं काय होणार आहे त्याचं रोटेशन होणार आहे म्हणजेच हा स्ट्रक्चर इथं अशा प्रकारे रोटेट होऊ शकतो। इथं काय होऊ शकतं इथं त्याचं रोटेशन होऊ शकतं म्हणजेच इथं रिॲक्शन तयार होईल का नाही म्हणजे आपल्याकडे एकच रिॲक्शन आहे व्हर्टिकल रिॲक्शन रोलर सपोर्टसाठी। ओके, म्हणजेच ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारचं काय असणार आहे सपोर्ट असणार आहे पण आपण स्ट्रक्चरमध्ये शो करताना त्याला कसं शो करतो तर अशा प्रकारे ह्या सिम्बॉलनं काय करत असतो शो करत असतो। आणखी एक वे काय आहे की रोलर सपोर्टला शो करण्याचा सिम्पली तुम्ही काय करा अशा प्रकारचा हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे त्याच्या एंडला फक्त अशा प्रकारचा एक रोलर शो करा आणि त्याच्या बॉटमला एक काय करा फिक्स प्लेट शो करा। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही एक सिम्पल रोलर दाखवून पण काय करू शकता रोलर सपोर्टला तिथं रिप्रेझेंट करू शकता किंवा अशा प्रकारचे दोन तीन रोलर दाखवून पण तुम्ही काय करू शकता त्याला रिप्रेझेंट करू शकता। क्लिअर झालं। ओके, तर या प्रकारे आपण काय करतो असतो रोलर सपोर्टला तिथं शो करत असतो। ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट कोणत्या टाईपचा सपोर्ट आहे फिक्स सपोर्ट। मग सर कोणत्या सपोर्टला फिक्स सपोर्ट म्हणणार तर व्यवस्थित लक्षात घ्या इथं तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर जो आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे इथं तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर हे आपले जे हॉरिझॉन्टल मेंबर आहे मित्रांनो तर या हॉरिझॉन्टल मेंबरला ही जी काही आपली व्हर्टिकल वॉल आहे तर त्या वॉलला इथं काय केलेलं आहे कनेक्शन प्रोव्हाइड करून फिक्स केलेलं आहे। फिक्स केलं आहे म्हणजे काय की ह्या स्ट्रक्चरची आता ह्या स्ट्रक्चरची किंवा हा जो काय आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे याची आता इथंही कोणत्याही प्रकारची मुवमेंट होऊ शकत नाही। बघा कोणत्या पण स्ट्रक्चरची मुवमेंट काय काय होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही एक्स आणि वाय ॲक्सिस मध्ये 2D मध्ये बघता ज्यावेळेस तुम्ही 2D मध्ये बघता हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे बरोबर। एक सपोज मी स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं अशा प्रकारचं मी एक स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर या स्ट्रक्चरची काय काय मुवमेंट होऊ शकते काय काय मुवमेंट होऊ शकते तो एक्स डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो डेल्टा एक्स तो वाय डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो डेल्टा वाय किंवा आपण काय म्हणू शकतो हा जो एक्स वाय प्लेन आहे त्याच्यामध्येच तो काय होऊ शकतो रोटेट होऊ शकतो। मग रोटेट होताना तो कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट होणार आहे तर हा जो झेड ऍक्सिस आहे या झेड ऍक्सिसच्या अबाउट तो काय होणार आहे अशा प्रकारे रोटेट होणार आहे। आलं लक्षात। म्हणजे ज्यावेळेस 2D मध्ये तुम्ही बघता तर स्ट्रक्चरच्या तीन मुवमेंट पॉसिबल आहे एक आहे दोन ट्रान्सलेशन आणि एक रोटेशन म्हणजे काय एक डेल्टा एक्स डेल्टा वाय हे दोन ट्रान्सलेशन आणि अबाउट झेड ऍक्सिस त्याचं काय होणार आहे रोटेशन होणार आहे। आलं लक्षात। पण इथं तुम्ही जर बघितलं तर हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आपण कनेक्ट केलेला आहे तो ना तर कुठं एक्स डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो ना वाय डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो ना तर तो रोटेट होऊ शकतो का कारण इथं आपण सपोर्ट असा प्रोव्हाइड केलेला आहे तो ह्या मेंबरला इथं काय करत आहे फिक्स करत आहे। मग हा फिक्स जो काही सपोर्ट आहे त्याला आपण कसं
शो करणार तर व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण स्ट्रक्चरमध्ये शो करणार आहे तर अशा टाईपचे सपोर्ट शो करताना हा जो आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे, लक्षात घ्या हा जो आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे तर त्या हॉरिझॉन्टल मेंबरचा जो सपोर्ट आहे तर अशा प्रकारे एक आपण काय करणार सिम्पल व्हर्टिकल लाईन शो करणार आणि त्याला अशा प्रकारची फिक्सिटी शो करणार आहे, अशा प्रकारची काय करणार आपण फिक्सिटी शो करणार आहे. आलं लक्षात? अशा टाईपचा सपोर्ट ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये शो करतो त्याला म्हणतो आपण फिक्स सपोर्ट. त्याला काय म्हणतो आपण? फिक्स सपोर्ट. आलं लक्षात? मग फिक्स सपोर्टला किती रिॲक्शन तयार होईल? आपण आताच म्हटलं की रिॲक्शन कोणत्या डायरेक्शनला तयार होतं, ज्या डायरेक्शनला स्ट्रक्चरची मुवमेंट काय केलेली आहे, रेझिस्ट केलेली आहे. मग मला सांगा एक्स डायरेक्शनला स्ट्रक्चरवर मूव्ह होत आहे का? नाही. म्हणजे इथं पण रिॲक्शन तयार होणार. मला सांगा वाय डायरेक्शनला स्ट्रक्चर मूव्ह होत आहे का? नाही. म्हणजेच त्या डायरेक्शनला पण काय होणार? रिॲक्शन तयार होणार. मला सांगा इथं हा जो सपोर्ट आहे तो स्ट्रक्चरला रोटेट होऊन देतोय का? नाही. म्हणजेच काय? की त्या रोटेशनला रेझिस्ट करणारी एक काय होणार इथं? रिॲक्शन तयार होणार की जी काय असणार आहे? मुवमेंट असणार आहे. कारण रोटेशनला रेजिस्ट कोण करतं? मुवमेंट रेजिस्ट करू शकते, बरोबर. आणि जे ट्रान्सलेशन आहे त्याला ह्या रिॲक्शन रेजिस्ट करू शकता. अलग लक्षात? म्हणजे फिक्स सपोर्टला अशा प्रकारच्या काय होऊ शकतात? तीन रिॲक्शन्स तिथं तयार होऊ शकतात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, ज्या आपल्याला युटिलाइज करायच्या आहे. अलग लक्षात? सो आय थिंक या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतात. आणखी कोणत्या टाईपचे सपोर्ट आहे? तर जनरली हे तीन चार सपोर्ट आपल्याला माहीत असतात. सिम्पल सपोर्ट झालं, त्यानंतर हिंज किंवा रोलर सपोर्ट झालं, त्यानंतर पिन सपोर्ट आहे किंवा फिक्स सपोर्ट आहे, हे आपल्याला बेसिक माहीत आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट का कोणता टाईपचं सपोर्ट आहे आपल्याकडं? रॉकर सपोर्ट. आता रॉकर सपोर्ट जर बेसिकली जर बघितलं तर दिस इज नथिंग बट द रोलर सपोर्ट ओनली. हा जो रॉकर सपोर्ट आहे तो रोलर सपोर्ट सारखंच काय होणार आहे? ॲक्ट होणार आहे. तर आपली जी काही एक्स डायरेक्शनला मूवमेंट आहे ती पण पॉसिबल आहे, फक्त वाय डायरेक्शनला जी आहे ती मूवमेंट तिथं होणार नाही. ओके, त्यामुळे रॉकर सपोर्ट आहे तिथे सिम्पली रोलर सपोर्ट म्हणूनच आपण काय करत असतो? शो करत असतो. जनरली शो करताना अशा प्रकारचे आपण काय करत असतो? हे रॉकर सपोर्ट आपण शो करत असतो. आलं लक्षात? तर रॉकर सपोर्ट जे आहे त्याला आपण रोलर सपोर्ट म्हटलं तरी पण चालू शकतं, कारण त्याचं जे बिहेवियर आहे ते काय असणार आहे? रोलर सपोर्ट सारखंच तिथं असणार आहे. बघा इथं तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर बॉटमला काय केलेलं आहे? एक फिक्स प्लेट आहे, त्या फिक्स प्लेटच्या वरती हा सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्याच्यावरती आपला जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे तो काय केलेला आहे? रेस्ट केलेला आहे. ओके, क्लिअर झालं? त्यानंतर बघा, त्यानंतर कोणत्या टाईपचा सपोर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे? नेक्स्ट आहे इंटरनल हिंज सपोर्ट. बघा लक्षात घ्या, इंटरनल हिंज आणि इंटरनल लिंक काय असणार आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या, नंतर कन्फ्युजन होयला नको. ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये अॅनालिसिस करू तर त्यावेळेस हेड हा क्वेश्चन पडायला नको की सर इंटरनल हिंज काय राहतं, इंटरनल लिंक काय राहतं. तर व्यवस्थित लक्षात घ्या काय होतं, व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. ज्यावेळेस आपण एक हॉरिझॉन्टल मेंबर बघतो, तर या हॉरिझॉन्टल मेंबरचं ज्यावेळेस तुम्ही जर बघता तर याचा प्रत्येक पॉईंट, हा प्रत्येक पॉईंट एकमेकाला काय झालेला आहे? कनेक्ट झालेला आहे. ह्या स्ट्रक्चरचा किंवा हॉरिझॉन्टल मेंबरचा आहे त्याचा प्रत्येक सेक्शन एकमेकाला काय आहे? कनेक्टेड आहे, रिजिडली कनेक्टेड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तीन रिॲक्शन तयार होऊ शकतात. म्हणजे हा स्ट्रक्चर, हा जो स्ट्रक्चर आहे, मी जर तुम्हाला म्हटलं की हा जो ए पॉईंट आहे, ह्या ए पॉईंटला आपण ह्या स्ट्रक्चरला रोटेट करू शकतो का? तर नाही करू शकत. का? कारण तो एकमेकाला फिक्सली आपण प्रोव्हाइड केलेला आहे. पण आता तुम्हाला याला जर रोटेशन प्रोव्हाइड करायचं आहे फ्रॉम स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू, आता त्या डेप्थमध्ये आपण जाणार नाही, पण फ्रॉम स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय करायचं आहे? ह्या जो एलिमेंट आहे त्याला इथं तुम्हाला रोटेट करायचं आहे. मग रोटेट करायचं असेल तर कोणती रिॲक्शन नको? मोमेंट रिॲक्शन तिथं नको. मग इथली मोमेंट रिॲक्शन आपल्याला काढून टाकायची आहे. मग त्यासाठी आपण काय करणार? बघा, त्यासाठी आपण अशा प्रकारचा सपोर्ट प्रोव्हाइड करतो. कसा सपोर्ट प्रोव्हाइड केला? बघा, इकडनं हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आलेला आहे, इकडनं हा हॉरिझॉन्टल मेंबर आलेला आहे, आणि त्याला कनेक्ट करताना काय केलेलं आहे? इथं इनसाइड एक पिन प्रोव्हाइड केलेली आहे. काय केलेलं आहे? पिन प्रोव्हाइड केलेली आहे. जसं की आपण हिंज सपोर्टमध्ये प्रोव्हाइड केली होती, तर त्याचप्रमाणे इथं काय केलेलं आहे? बघा, इथं आपण एक पिन प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही पिन जर बघितली तर कुठं आहे? इन बिटवीन दी मेंबर आहे. आपला हा एक पूर्ण हॉरिझॉन्टल मेंबर आहे, आणि त्या मेंबरच्या इन बिटवीन कुठंतरी आपण काय केलेली आहे? या अशा प्रकारची पिन इथं शो केलेली आहे. सो अशा प्रकारे इंटरनली जर तुम्ही ही पिन किंवा हिंज सपोर्ट जर प्रोव्हाइड केला तर दॅट इज कॉल्ड एज द इंटरनल हिंज सपोर्ट. आलं का लक्षात? इन बिटवीन दी मेंबर, हा जो मेंबर आहे, ह्या मेंबरच्या इन बिटवीन जर तुम्ही हिंज जर प्रोव्हाइड जर केला तर त्याला म्हणतो आपण इंटरनल हिंज. तर आपण काय म्हणतो? इंटरनल हिंज. आणि या इंटरनल हिंजला जी मोमेंट असणार आहे ती किती असणार आहे? झिरो असणार आहे. आणि इंटरनल हिंजला आपण ज्यावेळेस स्ट्रक्चरमध्ये शो करू किंवा ज्यावेळेस आपण अॅनालिसिस करू, तर अॅनालिसिस करताना आपण मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर तिथं ड्रॉ करणार का? नाही. त्याचं आपण आयडियलायझेशन करणार. मग आयडियलायझेशन कसं करणार? तर आयडियलायझेशन करताना आपण अशा प्रकारे काय करणार? एक सिम्पली एक मोठा डॉट इथं शो करणार आहे. आणि हा डॉट काय रिप्रेझेंट करतोय? तर हा डॉट रिप्रेझेंट करतो इंटरनल हिंज. हा डॉट काय रिप्रेझेंट करतो? इंटरनल हिंज. सो दिस डॉट रिप्रेझेंट इंटरनल हिंज. आलं लक्षात? तर हा डॉट काय रिप्रेझेंट करणार आहे? इंटरनल हिंज रिप्रेझेंट करणार आहे. ओके, पण त्याचप्रमाणे सपोज फॉर एक्झाम्पल हे जे इंटरनल हिंज आहे ते इंटरनल हिंज प्रोव्हाइड करताना तुम्ही अशा प्रकारचे दोन शेजारी इंटरनल हिंज जर प्रोव्हाइड जर केले, अशा प्रकारे जर दोन शेजारी इंटरनल हिंज जर प्रोव्हाइड केले तर इन बिटवीन ही जी असणार आहे याला म्हणतो असतो आपण इंटरनल लिंक. याला आपण काय म्हणतो असतो? इंटरनल लिंक. आलं लक्षात? किंवा सिम्पली तुम्ही लिंक जरी म्हटले तरी चालू शकतं. आलं लक्षात? मग आता व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, आत्ता जे आपण सपोर्ट बघितलेलं आहे
हे जे डिफरंट टाइपचे आपण सपोर्ट बघितलेले आहे, तर हे डिफरंट टाइपचे जे सपोर्ट आपण डिस्कस केलेले आहे इथं, तर याचं काय केलेलं आहे, आयडियलायझेशन केलेलं आहे. आयडियलायझेशन केलं म्हणजे काय, की ॲक्च्युली फील्डवरती ते असे अवेलेबल आहे पण स्ट्रक्चरमध्ये शो करताना त्याला आपण असं शो करतो, बरोबर. तर हे तुम्हाला माइंडमध्ये असणं गरजेचं आहे की कोणत्या सपोर्टला किती रिॲक्शन तिथं तयार होणार आहे. ओके, तुम्ही हे बेसिक मेकॅनिक्समध्ये पण केलेलं असेल पण इथं आणखी तुम्हाला त्याची क्लिअर आयडिया आलेली आहे. ओके, त्यानंतर बघा आणखी काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तर टाईप्स ऑफ लोडिंग, कोणकोणत्या टाईपचे लोडिंग आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट आहे पॉईंट लोड. पॉइंट लोड म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही लोडिंग स्ट्रक्चरवरती देत असता मित्रांनो, तर लोडिंग देताना सिम्पली एकाच पॉईंटवरती पूर्ण लोड जर तुम्ही ठेवला, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणतो. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, एकाच पॉईंटला ज्यावेळेस तुम्ही पूर्ण लोड ट्रान्सफर करत आहे विद इन सम इन्फायनाइटझिमल एरिया, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पॉईंट लोड म्हणत असतो. बघा इथं फ्रॉम दी इन्फॉर्मेशन पर्स्पेक्टिव्ह बघा इथं आपण कसं शो केलेलं आहे, हा एक आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे आणि त्याला कनेक्ट झालेला हा दुसरा हॉरिझॉन्टल मेंबर आहे. आता ज्यावेळेस हे दोन मेंबर एकमेकाला कनेक्ट होत आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तर हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे तो त्याचा लोड ट्रान्सफर करताना हा जो काही मेंबर आहे त्या मेंबरवरती एका पॉइंटला ट्रान्सफर करणार आहे, एकाच पॉइंटला ट्रान्सफर करणार आहे, त्याला म्हणतो आपण पॉइंट लोड. मग हा पॉइंट लोड आपण ज्यावेळेस शो करतो, ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये शो करतो, तो कशा प्रकारे शो करणार आहे, मग इथं लक्षात घ्या, हा एक आपला हॉरिझॉन्टल मेंबर आहे आणि त्याला हे सपोर्ट प्रोव्हाइड केलेले आहे. मग लक्षात घ्या, आपण जो एक पॉइंट लोड शो करत असतो स्ट्रक्चरमध्ये किंवा अनालिसिससाठी, तर त्याला आयडियलाइज आपण कसं करतो, तर अशा प्रकारे सिम्पली एक एरोनं काय करत असतो, या पॉइंट लोडला शो करतो आणि इथं त्याची काय लिहिणार आहे, मॅग्निट्यूड आपण लिहिणार आहे. अलग लक्षात. आणखी पॉईंट लोडचं एक्झाम्पल द्यायचं जर झालं, तर सपोज फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये उभे आहात, एक स्लॅबवरती उभे आहात. आता स्लॅबवरती तुम्ही जे उभे आहात, तर तुम्ही किती एरियावरती त्याचं स्टँड केलेलं आहे, एक खूप स्मॉल एरियावरती स्टँड केलेलं आहे. मग एक खूप स्मॉल एरियावरती ज्यावेळेस तुम्ही उभे आहात, तर तुमचं जे वजन आहे ते वजन काय होणार आहे, तिथं पॉईंट लोड म्हणून ऍक्ट होणार आहे. आता तुम्हाला इमॅजिन झालं असेल की ज्यावेळेस एक मोठा एरिया आहे स्लॅबचा एरिया, आणि त्या स्लॅबच्या एक छोट्याशा एरियावरती तुम्ही ज्यावेळेस उभे आहात, तर तुमचं जे वजन आहे ते तिथं काय म्हणून ऍक्ट होणार आहे, एक पॉइंट लोड म्हणून ऍक्ट होणार आहे, एक कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणून ऍक्ट होणार आहे. मग ते आपण शो करताना कसं शो करणार, तर अशा प्रकारे एक सिम्पल एरोनं काय करणार आहे, शो करणार आहे आणि इथं त्याची काय लिहिणार, मॅग्निट्यूड लिहिणार. आलं लक्षात. सो दिस इज द पॉइंट लोड. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे काय, पॉइंट लोडमध्ये आपण काय म्हटलं, पॉइंट लोडमध्ये काय म्हटलं, की एकाच पॉइंटवरती तो लोड काय झालेला आहे, कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. पण ज्यावेळेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतो, कोणता लोड आहे, डिस्ट्रीब्युटेड लोड, आणि ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटेड म्हणतो याचा अर्थ काय, की तो एका एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, तो कोणत्या तरी एका एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. जसं तुम्ही जर बघितलं, समजा स्लॅबवरती टाईल्सचा लोड आहे, स्लॅबवरती काय आहे, टाईल्सचा लोड आहे. मग टाईल्स ज्या तुम्ही स्लॅबवरती प्लेस करता किंवा फ्लोअरवरती प्लेस करता, तर त्या स्लॅबच्या पूर्ण एरियावरती त्या टाईल पसरलेल्या आहे. मग त्या काय करणार आहे, या पूर्ण स्लॅबवरती लोडिंग देणार आहे. पण ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरमध्ये यूज करतो, त्याला स्ट्रक्चरमध्ये शो करताना कसं शो करतो, तर स्ट्रक्चरमध्ये शो करताना आपण काय करतो, अज्युम की त्याची जी एका डायरेक्शनची विड्थ आहे ती युनिट आहे आणि एका डायरेक्शन पूर्ण लेंथ आहे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आपला अशा प्रकारचा जर स्लॅब जर असेल, अशा प्रकारचा आपला स्लॅब जर असेल, तर आपल्याला माहित आहे की या पूर्ण स्लॅबवरती तो लोड ट्रान्सफर झालेला आहे. पण आपण काय करणार आहे, तर याचा जो काही टोटल लोड ट्रान्सफर झालेला आहे याच्यावरती, अशा प्रकारे हा टोटल लोड आहे याच्यावरती पूर्ण स्लॅबवरती, बरोबर. मग मला सांगा, याचा जर तुम्हाला लोडमध्ये कन्वर्ट जर करायचा असेल, सिंपल आपल्याला माहित आहे स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं रे, स्ट्रेस इज इक्वल टू असतो लोड बाय एरिया. स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं, लोड बाय एरिया. आता मला सांगा मित्रांनो, मला सांगा, इथं जर मला लोड कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण मी काय बघतोय, लोड बघतोय, मग लोड कॅल्क्युलेट करताना मी कसं करणार, स्ट्रेस मल्टीप्लाय बाय एरिया. आणि मला माहित आहे ही स्ट्रेस कशामध्ये, कोणत्या युनिटमध्ये असते, लेट से किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आहे, आणि त्याला मी जर एरियानं मल्टीप्लाय करतोय तर मला काय भेटणार आहे, टोटल लोड भेटणार आहे. पण आता मला त्याला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं नाही, मला काय करायचं आहे, त्याला एकाच लेंथवर त्याला कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग मी काय करणार, तिथं मी काय करणार, तर हा जो आपला स्लॅब होता तर याची एक जी काही डायरेक्शन आहे, कारण हा पूर्ण जो एरिया आहे मित्रांनो, हा एरिया कसा बनलेला आहे, विड्थ इंटू लेंथ असा हा एरिया बनलेला आहे. आता मी काय अज्यूम करणार, की याची ही जी विड्थ आहे ती विड्थ काय आहे, युनिट आहे. ही विड्थ काय आहे, युनिट आहे, म्हणजे वन त्याची युनिट विड्थ आहे. मग इथनं युनिट विड्थ जर काढून टाकली, तर आपला जो लोड आहे तो कसा डिस्ट्रीब्यूट होणार आहे, अशा प्रकारे पूर्ण लेंथवरती काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. अलग अलग. त्यामुळे हा लोड रिप्रेझेंट करताना आपण किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर न शो करता आपण कसं शो करतो, फक्त किलो न्यूटन पर मीटर शो करतो, बरोबर का. कारण ह्या मीटरला जो वन मल्टीप्लाय आहे तो आपण इथं शो करत नाही. आलं लक्षात. सो जो काही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे तो आपण कसा शो करतो, किलो न्यूटन पर मीटर. आणि त्याला रिप्रेझेंट करताना स्ट्रक्चरमध्ये कसं रिप्रेझेंट करणार, तर बघा आधी इथं लक्षात घ्या, हा जो स्लॅब आहे तो स्लॅब आपल्या बीमवरती लोडला ट्रान्सफर करणार आहे. आता हा स्लॅब बीमवरती लोडला ट्रान्सफर करताना याच्या पूर्ण लेंथवरती त्याला काय करणार आहे, ट्रान्सफर करणार
करणार आहे. म्हणजेच काय, की ज्यावेळेस आपण त्याला स्ट्रक्चरमध्ये शो करू तर अशा प्रकारे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, ज्यावेळेस हा सिम्बॉल यूज केला जातोय तर हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतोय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन ऑफ लोड. आणि ज्यावेळेस मी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणतो याचा अर्थ प्रत्येक पॉईंटला जो लोड आहे तो काय आहे, सेम आहे. काय आहे, की ह्या बीमच्या प्रत्येक पॉईंटला हा जो यूडीएल आहे तो काय आहे, सेम आहे. हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेडला आपण शॉर्टली काय म्हणतो, यूडीएल. आलं का लक्षात? आणि तो यूडीएल शो करताना आपण अशा प्रकारे शो करत असतो. आणि ह्या लोडची इंटेन्सिटी किंवा याचा मॅग्निट्यूड आपण कसं शो करणार, जसं आपण पॉईंट लोडला पी न शो केलं होतं, पी कशामध्ये शो करणार, किलो न्यूटन किंवा न्यूटनमध्ये, बरोबर. त्याचप्रमाणे हा जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे यूडीएल, त्याला आपण डब्ल्यू इंटेन्सिटीनं शो करतो. आणि ही डब्ल्यू इंटेन्सिटी कशामध्ये असणार आहे, किलो न्यूटन पर मीटरमध्ये असणार आहे, कारण एकाच लेंथवरती तो असणार आहे, दुसरी त्याची जी विड्थ आहे ती काय आपण युनिट मानलेली आहे. आलं का लक्षात? सो दिस इज द यूडीएल इंटेन्सिटी. आपण अशा प्रकारे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड शो करत असतो. याचा आणखी वे काय आहे दुसरा, तर दुसऱ्या या वेनं पण तुम्ही त्याला शो करू शकता. हा काय आहे, सपोर्ट आहे, हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तर त्याच्यावरती हा जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे तर अशा प्रकारे इक्वली तुम्ही तो काय करू शकता, त्या लोडला शो करू शकता. ओके, तर हा सेकंड वे आहे की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, लोडला तिथं शो करू शकता. आलं का लक्षात? सो दिस इज द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड म्हणजे काय, अगेन काय आहे, आता डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे पण तो काय आहे, व्हॅरी होत आहे. डिस्ट्रीब्युटेड लोड आहे पण तो काय आहे, व्हॅरी होत आहे. कसा व्हॅरी होत आहे, युनिफॉर्मली व्हॅरी होत आहे. आता हा जो लोड आहे तो स्ट्रक्चरमध्ये आपण शो करताना कसं शो करतो, तर एक जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे आपला, या हॉरिझॉन्टल मेंबरवरती या लोडला शो करताना आपण अशा प्रकारे एक ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये काय करत असतो, शो करत असतो. आणि हा जो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे याला आपण शॉर्टली म्हणत असतो UVL. याला शॉर्टली आपण काय म्हणत असतो, UVL. आलं का लक्षात? मग हा जो UVL लोड आहे मित्रांनो, शो करताना आपण कसं करणार, तर अशा प्रकारे आपण याला शो करत असतो. आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग का म्हटलं, कारण प्रत्येक पॉईंटला त्याची इंटेन्सिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. प्रत्येक पॉईंटला त्याची इंटेन्सिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि याच्या लास्टला आपण काय करणार आहे, W आपण शो करणार आहे. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे आपण काय करतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड इथं शो करत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड मुव्हमेंट. कॉन्सन्ट्रेटेड मुव्हमेंट म्हणजे काय, तर बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस सपोज फॉर एक्झाम्पल हा तुमचा एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे, आणि या हॉरिझॉन्टल मेंबर जो आहे, तर या हॉरिझॉन्टल मेंबरला आपण काहीतरी स्ट्रक्चर कनेक्ट केलेलं आहे, अशा प्रकारचं काहीतरी स्ट्रक्चर कनेक्ट केलेलं आहे. आणि या स्ट्रक्चरला दोन इक्वली जे काही लोड आहे, इक्वली इन मॅग्निट्यूड जे लोड आहे, तर अशा प्रकारे काय झालेले आहे, काहीतरी डिस्टन्सनं सेपरेट झालेले आहे. आणि तुम्हाला फ्रॉम दी बेसिक मेकॅनिक्स माहीत आहे की ज्यावेळेस दोन इक्वल अँड अनलाईक फोर्सेस, ज्यावेळेस दोन इक्वल अँड अनलाईक फोर्सेस सेपरेटेड बाय सम डिस्टन्स असतात, तर ते काय करतात, कपल तयार करतात. आणि मग आता ही कपल ऍक्ट कुठं होणार, तर ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये शो करताना आपण त्याला अशा प्रकारे शो करणार आहे. त्याला काय करणार आहे, आपण अशा प्रकारे एक मोमेंटचा यूज करून काय करणार आहे, शो करणार आहे. कारण हा जो काही मोमेंट तयार करणार आहे, तर ती मोमेंट कोणत्या पॉईंटला ऍक्ट होणार आहे, तर ह्या पॉईंटला ती ऍक्ट होणार आहे. मग याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. याला काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट, कारण एकाच पॉईंटला ती काय होत आहे, मोमेंट ऍक्ट होत आहे. मग ती शो करताना आपण काय करणार आहे, तर अशा प्रकारे एकाच पॉईंटला ही कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट शो करणार आहे. आणि त्याची जी काही एम मॅग्निट्यूड असेल, तर ती आपण इथं शो करणार आहे. आलं का लक्षात? सो दिस इज अबाउट द कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे स्ट्रेसेस अँड टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. ओके, स्ट्रेसेस आणि टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. तर बघा लक्षात घ्या, तुम्ही आता मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर असेल किंवा बेसिक मेकॅनिक्स असेल, तर त्यामध्ये पण हे लर्न केलेलं असेल, तर ज्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेसेस तयार होत असतात मित्रांनो, स्ट्रेसेस तयार होतात म्हणजे काय, की स्ट्रक्चरवरती जे आपण लोड अप्लाय करतो, तर ते लोड अप्लाय केल्यामुळे त्यांचे इंटरनली काय होतात, तिथं स्ट्रेसेस तयार होतात. जसं तुम्हाला बाहेरनं कोणी एक्स्टर्नल लोड जर दिला, तुमच्या ब्रेनवरती बाहेरनं कोणी एक्स्टर्नल लोड दिला, तर तुमच्या डोक्यामध्ये काय तयार होते, स्ट्रेस तयार होते. त्याचप्रमाणे स्ट्रक्चर वरती पण एक्सटर्नली जर आपण लोड लावला, तुम्ही सपोज स्लॅबवरती उभे आहात, मग तुम्ही ज्या स्लॅबवरती उभे आहात, त्याचं स्लॅबमध्ये काय होणार, स्ट्रेसेस तयार होणार, कारण त्याला तो लोड बिअर करायचा आहे. त्याचप्रमाणे मग आपल्याकडे कोणकोणत्या टाईपचे स्ट्रेसेस स्ट्रक्चरमध्ये तयार होऊ शकतात, याची तुम्हाला आयडिया असणं गरजेचं आहे, कारण काही युनिटमध्ये आपल्याला ह्या बेसिकची पण रिक्वायरमेंट असणार आहे. मग लक्षात घ्या, तर ज्या स्ट्रेसेस आहे आपण त्या दोन टाईपमध्ये डिवाईड करू शकतो, एक आहे नॉर्मल स्ट्रेस आणि एक आहे शिअर स्ट्रेस. आता नॉर्मल स्ट्रेसमध्ये पण कोणत्या कोणत्या वेनं नॉर्मल स्ट्रेसेस तयार होऊ शकतात, किंवा कोणत्या स्ट्रेसला आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणणार आहे, तो व्यवस्थित लक्षात घ्या. ज्यावेळेस पण स्ट्रक्चरचा जो काही सेक्शन आहे, किंवा तुमचा जो पण स्ट्रक्चरल कंपोनंट आहे, त्याचा जो सेक्शन आहे, त्याच्या परपेंडिक्युलर स्ट्रेसेस जर तयार जर झाल्या, तर त्याला म्हणतो आपण नॉर्मल स्ट्रेस. त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल स्ट्रेस. मग कसं होतं, व्यवस्थित लक्षात घ्या, इथं व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट या नॉर्मल स्ट्रेसमध्ये परत फर्स्ट टाईप कोणता असणार आहे, फर्स्ट असणार आहे डायरेक्ट स्ट्रेस. फर्स्ट काय असणार आहे, डायरेक्ट स्ट्रेस. आता डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय, व्यवस्थित लक्षात घ्या. सपोज हा एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे, आणि या हॉरिझॉन्टल मेंबर मी काय केला, अशा प्रकारचा एक लोड अप्लाय केला, या हॉरिझॉन्टल मेंबरवरती काय केला, अशा प्रकारचा एक पी लोड अप्लाय केला. मग आता तुम्हाला फ्रॉम दी बेसिक मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर किंवा सॉम माहित आहे की ज्यावेळेस मी अशा प्रकारचा लोड अप्लाय करतो, त्याचे इंटरनल काय होतं रे, स्ट्रेसेस तयार होतात. मग कशा स्ट्रेसेस तयार होणार, मी याला जर इंटरनली कट जर केलं, तर अशा प्रकारे याच्यावरती काय होणार आहे,
इथं स्ट्रेसेस तयार होणार आहे. इथं काय होणार आहे अशा प्रकारे इंटरनली स्ट्रेसेस तयार होणार आहे. आलं लक्षात, तर हा टोटल मिळून किती लोड तयार करणार, पी लोडला तयार करणार आहे. आलं लक्षात. मग ह्या इंटरनली ज्या स्ट्रेसेस तयार झाल्या मित्रांनो, मला सांगा आपला जो काही क्रॉस सेक्शन आहे या स्ट्रक्चरचा जो काही क्रॉस सेक्शन आहे त्या क्रॉस सेक्शनच्या परपेंडिक्युलर स्ट्रेसेस तयार झाल्या, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, नॉर्मल स्ट्रेस म्हणणार आहे. आणि सेकंड थिंग, ह्या ज्या स्ट्रेसेस इथं तयार झालेल्या आहेत तर डायरेक्ट ज्या डायरेक्शनला लोड अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार झालेले आहे. काय म्हणतोय मी, ज्या डायरेक्शनला लोड अप्लाय केला त्याच डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार झालेले आहे, त्याला म्हणतो आपण डायरेक्ट स्ट्रेस. त्याला काय म्हणतो आपण डायरेक्ट स्ट्रेस, म्हणजे डायरेक्ट लोडिंगमुळे ह्या स्ट्रेसेस जनरेट झालेले आहे. म्हणजे नॉर्मल स्ट्रेस तर आहेच, पण त्यातली त्यात त्या कोणत्या आहे, डायरेक्ट स्ट्रेस आहे. आणखी एक्झाम्पल बघा, तुम्ही जर कॉलमचं एक्झाम्पल जर घेतलं तर बघा, ह्या कॉलमवरती सपोज अशा प्रकारचं एक ऍक्झियल लोड आलेला आहे पी, इथं पण एक ऍक्झियल लोड आलेला आहे पी. मग याच्या इंटरनली तुम्ही जर बघितलं, इंटरनली एक क्रॉस सेक्शन जर तुम्ही जर बघितला तर इथं सुद्धा काय होणार आहे, या इंटरनली क्रॉस सेक्शन जर तुम्ही कट जर केला तर इथं पण अशा प्रकारचा काय होणार आहे, इथं स्ट्रेसेस तयार होणार आहे. इथं काय होणार आहे, अशा प्रकारचा स्ट्रेसेस तयार होणार आहे. परत बघा, या ज्या स्ट्रेसेस तयार झालेल्या आहे, आपला हा जो मेंबर आहे ह्या मेंबरच्या क्रॉस सेक्शनच्या परपेंडिक्युलर स्ट्रेसेस तयार झालेले आहे. कारण हा जो व्हर्टिकल मेंबर आहे याचा क्रॉस सेक्शन कसा असणार आहे, असा क्रॉस सेक्शन असणार आहे. आणि या क्रॉस सेक्शनच्या परपेंडिक्युलर काय झालेले आहे, स्ट्रेसेस तयार झालेले आहे. मग परपेंडिक्युलर क्रॉस सेक्शनच्या जर स्ट्रेसेस तयार झाल्या तर त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल स्ट्रेस. त्यातली त्यात ज्या डायरेक्शनला लोड अप्लाय केला त्याच डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार झाल्या, त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, त्याला डायरेक्ट स्ट्रेस म्हणणार आहे. आलं का लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, तर नॉर्मल स्ट्रेसच बघायचे आहे. पण नॉर्मल स्ट्रेसमध्ये दुसरी स्ट्रेस बघायची आहे, दॅट इज इनडायरेक्ट स्ट्रेस. अगोदर कोणती बघितली, डायरेक्ट स्ट्रेस. आता हा सेकंड टाईप आहे इनडायरेक्ट स्ट्रेस. सेकंड कोणता टाईप आहे, इनडायरेक्ट स्ट्रेस. आता व्यवस्थित लक्ष द्या, इनडायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय, की लोड तुम्ही एका डायरेक्शनला अप्लाय करताय आणि दुसऱ्या डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार होत आहे. म्हणजे कसं, तर व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळेस हा एक तुम्ही बीम इलेमेंट बघता आणि या बीमवरती अशा प्रकारचं लोडिंग ऍक्ट करता, ओके, मी इथं सेपरेटली शो करतो. बघा, सपोज हा एक काय आहे, बीम आहे, हा एक काय आहे, अशा प्रकारचा बीम आहे. आणि ह्या बीमला इथं काय केले, सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्या बीमवरती ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करणार आहे, तर बीमवरती लोड अप्लाय केल्यामुळे बीम काय होणार आहे, बेंड होणार आहे. मग बीम ज्यावेळेस अशा प्रकारे बेंड होणार आहे मित्रांनो, तर बीम अशा प्रकारे बेंड झाल्यानंतर मला सांगा याच्यामध्ये काय तयार होणार आहे, टेन्शन आणि कॉम्प्रेशन तयार होणार आहे. पण ह्या टेन्शन आणि कॉम्प्रेशन ज्या स्ट्रेसेस तयार होणार आहे त्या कशा तयार होणार आहे, तर याचा जो काही क्रॉस सेक्शन आहे त्या क्रॉस सेक्शनच्या परपेंडिक्युलर काय तयार होणार आहे, टेन्शन आणि कॉम्प्रेशन तयार होणार आहे. आलं लक्षात. म्हणजे लोड तुम्ही या डायरेक्शनला अप्लाय केला, तुम्ही जर इथं जर बघितलं तर हा लोड जो आहे तो लोड काय केलेला आहे रे, या डायरेक्शनला, व्हर्टिकल डायरेक्शनला अप्लाय केलेला आहे. पण स्ट्रेसेस कुठे तयार झालेले आहे, नॉर्मल टू क्रॉस सेक्शन तयार झालेले आहे. मग स्ट्रेसेस नॉर्मल टू क्रॉस सेक्शन तयार झाल्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, नॉर्मल स्ट्रेस. पण त्यातली त्यात ज्या डायरेक्शनला लोड अप्लाय केला त्या डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार झाले का, नाही, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार झालेला आहे. याला आपण काय म्हणणार आहे, इनडायरेक्ट स्ट्रेस. याला काय म्हणणार आहे आपण, इनडायरेक्ट स्ट्रेस. म्हणजे नॉर्मल स्ट्रेस आहे, पण कोणती आहे, इनडायरेक्ट नॉर्मल स्ट्रेस आहे. म्हणजेच काय, की नॉर्मल स्ट्रेस जे आहे, तर नॉर्मल स्ट्रेसमध्ये दोन टाईपच्या स्ट्रेसेस आहे, डायरेक्ट स्ट्रेस आणि इनडायरेक्ट स्ट्रेस. मग डायरेक्ट कोणती आहे, तर ही जी आपण इथं शो केली, ही डायरेक्ट स्ट्रेस. ज्या डायरेक्शनला लोड अप्लाय केला त्याच डायरेक्शनला स्ट्रेस तयार झाली. पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे सिनेरिओ बघतोय की ज्यामध्ये लोड एका डायरेक्शनला आहे आणि दुसऱ्या डायरेक्शनला स्ट्रेसेस तयार होतात, याला काय म्हणणार आपण, इनडायरेक्ट स्ट्रेस. आणि नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, सेक्शनच्या परपेंडिक्युलर जर स्ट्रेसेस तयार झालं त्याला म्हणणार आहे आपण नॉर्मल स्ट्रेस, ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपल्याकडे ब्रॉड कॅटेगरी शिअर स्ट्रेस. मग शिअर स्ट्रेसमध्ये सुद्धा परत काय असणार आहे, डायरेक्ट स्ट्रेस आणि इनडायरेक्ट स्ट्रेस. सो मी इथं राईट करतो डायरेक्ट शिअर स्ट्रेस. इथं काय राईट करतो मी, डायरेक्ट शिअर स्ट्रेस. आता डायरेक्ट शिअर स्ट्रेस म्हणजे काय, तर त्या अगोदर शिअर स्ट्रेस काय माहिती का, बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस दोन इलिमेंट एकमेकावरती फ्रिक्शन तयार करताय, ज्यावेळेस दोन इलिमेंट एकमेकावरती फ्रिक्शन तयार करताय आणि एकमेकाला अपोज करताय, तर त्याच्यामध्ये जो लो स्ट्रेसेस तयार होतात त्याला म्हणतो आपण शिअर स्ट्रेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा जो फर्स्ट ब्लॉक आहे आणि हा जो थर्ड ब्लॉक आहे, त्या दोघांच्या इनबिटवीन हा काय आहे, सेकंड ब्लॉक आहे. ज्यावेळेस मी ह्या मधल्या ब्लॉकला, हा मिडलचा जो ब्लॉक आहे, त्याला तिकडं पुश करायचा ट्राय करतोय, त्याला तिकडं पुश करायचा ट्राय करतोय, तर त्यावेळेस वरचे दोन ब्लॉक आहे ते त्याला तिकडं जाऊन देताय का, नाही, ते काय करताय, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला लोड अप्लाय करताय. पण लोड कसा अप्लाय करताय, तर ह्या दोन ब्लॉकच्या इनबिटवीन जे फ्रिक्शन तयार होत आहे त्या फ्रिक्शन थ्रू ते काय करताय, लोड अप्लाय करताय. मग या फ्रिक्शनमुळे त्याच्या ज्या सर्फेस एरियावरती ज्या स्ट्रेसेस तयार होत आहे त्याला म्हणतो आपण शिअर स्ट्रेस. त्याला काय म्हणतो आपण, शिअर स्ट्रेस. पण इथं तुम्ही जर बघितलं तर ज्या डायरेक्शनला लोड आहे त्याच डायरेक्शनला शिअर स्ट्रेसेस तयार झालेले आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्ट शिअर स्ट्रेस. त्याला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्ट शिअर स्ट्रेस. पण तुम्ही सेकंड सिनेरिओ जर बघितला तर हा आहे इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस. हा काय आहे, इनडायरेक्ट
शेयर स्ट्रेस. आता इनडायरेक्ट शेयर स्ट्रेस म्हणजे काय बघा, तुम्ही जर मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये टॉर्शन टॉपिक जर बघितला असेल, तर ज्यावेळेस आपण एक रॉड वरती टॉर्शन अप्लाय करतो मित्रांनो, तर टॉर्शन अप्लाय केल्यानंतर आपण इथं अशा प्रकारचं टॉर्शन अप्लाय करतोय, पण शेअर स्ट्रेसेस जे आहे, तर शेअर स्ट्रेसेस कुठे तयार होणार आहे, इथं अशा प्रकारच्या शेअर स्ट्रेसेस तिथे तयार होणार आहे. तर याला म्हणतो आपण इनडायरेक्ट शेअर स्ट्रेस. याला काय म्हणतो आपण इनडायरेक्ट शेअर स्ट्रेस, की लोड एका डायरेक्शनला अप्लाय केला आणि शेअर स्ट्रेसेस दुसऱ्या डायरेक्शनला तिथे तयार झालेले आहे. आलं का लक्षात? तर हे सगळं जे आपलं डिस्कशन आहे, दिस वॉज रिगार्डिंग दी टाइप्स ऑफ दी स्ट्रेसेस. त्यानंतर लास्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे की सर डिफरन्स बिटवीन द अॅनालिसिस अँड डिझाईन. अॅनालिसिस आणि डिझाईन हे दोन वर्ड आम्ही ऐकत असतो, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. सिम्पल, एकदम सिम्पली मी तुम्हाला सांगतो, बघा लक्षात घ्या मित्रांनो. आपण सगळ्यात सुरुवातीला हा जो एक स्ट्रक्चर बघितला होता, मला सांगा ज्यावेळेस स्ट्रक्चरवरती लोड येतो, म्हणजे सिम्पल सांगतो मी तुम्हाला, बघा सपोज तुम्ही एका स्लॅबवरती उभे आहात, मग स्लॅबवरती ज्यावेळेस तुम्ही उभे आहात म्हणजे तुम्ही त्याच्यावरती लोड अप्लाय करत आहात. कशावरती? स्लॅबवरती. मग मला सांगा, तुम्ही स्लॅबवरती लोड अप्लाय केल्यामुळं त्या स्लॅबमध्ये काय तयार होणार आहे? स्ट्रेसेस तयार होणार का? कारण त्या स्लॅबला ते काय करायचं आहे, लोड बिअर करायचं आहे, तुमचं वजन त्याला बिअर करायचं आहे. मग स्लॅबमध्ये ज्या स्ट्रेसेस तयार झालेले आहे, मग मला सांगा हे स्लॅबमध्ये ज्या स्ट्रेसेस तयार झाल्या, त्या स्ट्रेसेस कॅरी करण्याची कोणाची कॅपॅसिटी असली पाहिजे? स्लॅबची कॅपॅसिटी असली पाहिजे. स्लॅबची जर त्या स्ट्रेसेस कॅरी करण्याची कॅपॅसिटी नसेल तर स्लॅब काय होईल? फॉल होणार आहे. मग मला सांगा ही स्लॅबची स्ट्रेस कॅरी करण्याची कॅपॅसिटी कशावरती डिपेंड करते? तुम्ही स्लॅबमध्ये किती कॉन्क्रीट टाकताय, स्लॅबची किती डायमेन्शन प्रोव्हाइड करता, त्याच्यावरती डिपेंड करतं. मग हे स्लॅबचे डायमेन्शन किती ठेवायचे, स्लॅबची थिकनेस किती ठेवायची, स्लॅबची लेंथ, स्लॅबची विड्थ किती ठेवायची, हे कशावरती डिपेंड करतं? तर हे आपल्याला त्या स्ट्रेसेस कॅरी करण्यासाठी तसं डिझाईन करावं लागतं. आलं का लक्षात? मग हा डिफरन्स आहे. म्हणजेच काय की ज्यावेळेस एक स्ट्रक्चरवरती लोड तयार होतो, या स्ट्रक्चरवरती लोड येणार आहे, तर या स्ट्रक्चरमध्ये किती स्ट्रेसेस तयार होणार, लक्षात घ्या. आम्ही काय म्हणतो, हा स्ट्रक्चरवरती ज्यावेळेस लोड येतो तर कोणत्या पण मेंबरमध्ये, तो बीम असू द्या, कॉलम असू द्या, फुटिंग असू द्या, स्लॅब असू द्या, कोणत्या पण स्ट्रक्चरल कंपोनंटमध्ये ज्यावेळेस लोड येतो आणि ह्या लोडमुळे किती स्ट्रेसेस त्याच्यात तयार होतील, हे कॅल्क्युलेस जे आपण करत असतो, दॅट इज द अॅनालिसिस ऑफ द स्ट्रक्चर. लक्षात येतं का? हे काय झालं? त्याचं अॅनालिसिस झालं. आता स्ट्रक्चरचं अॅनालिसिस झाल्यानंतर आपल्याला काय कळलं की त्या स्ट्रक्चरमध्ये किती स्ट्रेसेस तयार होऊ शकतात. मग त्या स्ट्रेसेसला बिअर करण्यासाठी त्याचं जे काही डिझाईन केलं जातं, त्याचे जे डायमेन्शन आपण फिक्स करत असतो, त्याला म्हणतो असतो डिझाईन ऑफ द स्ट्रक्चर. तर हा काय आहे, त्याच्यामधला डिफरन्स आहे. अॅनालिसिसमध्ये आपण काय करतो, त्या स्ट्रक्चरमध्ये किती स्ट्रेसेस तयार होतील, मग या स्ट्रेसेस ज्या तयार झालेल्या आहे त्याला बिअर करण्यासाठी तिथं कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे, त्याचे किती डायमेन्शन ठेवले पाहिजे, हे सगळं आपण जे फिक्सिंग करत असतो त्याला म्हणतो असतो आपण डिझाईन ऑफ द स्ट्रक्चर. तर हा दोघांमध्ये काय आहे, डिफरन्स आहे. जे तुम्ही अगोदरच्या सेममध्ये बघता, स्टील किंवा आरसीसीमध्ये, तर तुम्ही डिझाईन ऑफ द स्ट्रक्चर बघत असता, तिथं तुम्ही क्रॉस सेक्शनला तयार करत असता, त्याचे किती डायमेन्शन पाहिजे, त्याच्यामध्ये किती स्टील पाहिजे, किती कॉन्क्रीट पाहिजे, हे तुम्ही जे काय करता, डिझाईन करता. पण ज्यावेळेस आता आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चर बघणार आहे, ज्यावेळेस हा सब्जेक्ट बघतोय आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चर, याच्यामध्ये आपण काय करत असतो, अॅनालिसिस करत असतो. म्हणजे काय, ही स्ट्रक्चरमध्ये किती स्ट्रेसेस तयार होतील किंवा किती त्याच्यामध्ये लोड तयार होणार आहे किंवा त्याच्यामध्ये किती रिॲक्शन तयार होणार आहे, हे कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस काय असणार आहे, अॅनालिसिस ऑफ स्ट्रक्चर असणार आहे. अलग लक्षात. म्हणजेच हे जे काही स्ट्रक्चर आपला जो सब्जेक्ट आहे, तर स्ट्रक्चर सब्जेक्टमध्ये बेसिकली आपण काय करणार आहे की जे डिफरंट लोडिंग स्ट्रक्चरमध्ये येतात, त्यामुळे स्ट्रक्चरचं बिहेवियर कसं असणार आहे, तो किती बेंड होणार आहे, त्याचं किती डिफ्लेक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये किती स्ट्रेसेस तयार होणार आहे, त्याच्यामध्ये सपोर्टमध्ये किती रिॲक्शन तयार होणार आहे, हे कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या सगळ्या प्रोसेस आहे, दिज आर द अॅनालिसिस ऑफ स्ट्रक्चर. आणि हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, बेसिक थिअरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये लर्न करायचं आहे. ओके, अलग लक्षात. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बिफोर एंटरिंग इन टू दी थिअरी ऑफ स्ट्रक्चर. मग थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा जो टॉपिक आहे, आपण काय करूया, नेक्स्ट सेशनपासून ॲक्च्युली तुमचा जो सिलेबस आहे, सिलेबसला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर हे सगळं बेसिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, हा जो काही आपला थिअरी ऑफ स्ट्रक्चर जो पूर्ण कोर्स आहे, तर याचे पूर्ण जे काही व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे, पूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सिरीज, तर ते आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे अँड्रॉइड ॲप आहे, त्या ॲपमध्ये पूर्ण कोर्स अवेलेबल असणार आहे. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्ले स्टोअरवरनं त्या ॲपला डाउनलोड करा, त्याच्यामध्ये पूर्ण कोर्स आहे, त्याच्यामध्ये एनरोल करा, तिथं तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल. आणि जे पण आपण मित्रांनो जे काही थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा कोर्स तिथं डिझाईन केलेला आहे, तर त्यामध्ये बेसिकली रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये जे मुलांना डाऊट येतात, त्याचे सॉल्व करण्यासाठी युनिट वाईज आपण काय करणार आहे, तिथं डाऊट सॉल्विंग सेशन पण कंडक्ट करणार आहे, की ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट क्लिअर होतील. आणि त्यानंतर पण तुम्हाला काही डाऊट राहत असतील, तर तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट शेअर केला जाईल, तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, आपण तिथं जे काही तुमचे डाऊट्स असेल ते सॉल्व करण्याचा ट्राय करूया. ओके, आणि काही क्वेरी असेल तर नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो आपण थांबूया इथं आणि नेक्स्ट सेशनपासून आपण काय करूया, आपला जो ॲक्च्युअल सिलेबस आहे त्याला स्टार्ट करूया. ओके, सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.